नमस्कार, मी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहताय वॉर रूम। वॉर रूम मध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहेत। देवेंद्रजी, तुमचं स्वागत मी मराठीच्या वॉर रूम मध्ये। पहिलाच प्रश्न वॉर रूम मध्ये आपण मागे सुद्धा आला होता, पहिला प्रश्न आपण थेट सुरुवात करूयात की एक वर्ष होतंय सरकारला, खूप उपलब्धी आहे तुमच्या सरकारच्या, पण एक वर्ष होता होता तुमच्या सरकारमध्ये खूप एंटरटेनमेंट आम्हाला पाहायला मिळते। शिवसेना असेल नाहीतर भाजप असेल, दोन्ही पक्ष एकमेकांशी एवढे का झुंजले एक वर्षाच्या आत? ते झुंजले वगैरे काही नाही, आता लोकल बॉडीच्या निवडणुका चालल्या आहेत आणि साधारणपणे गेली 25 वर्ष आमची युती आहे। पण या युतीमध्ये आमचं एक अलिखित करार आहे की लोकल बॉडीमध्ये युती करायची असेल तर तिथल्या लोकल युनिटने ठरवायची। त्यामुळे आपण बघितलं असेल की मुंबई वगळता जवळजवळ सगळ्या महानगरपालिकांमध्ये कधी आम्ही सोबत लढलोय, कधी वेगवेगळं लढलोय। आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालल्या आहेत, 2 महानगरपालिकांमध्ये आम्ही वेगवेगळे लढतोय, काही नगरपंचायतीत सोबतही लढतोय। पण त्याच्यामुळे आता काही त्यांच्याकडनं बोलणं होईल तर आमच्याकडनं त्याची उत्तरं जातीलच। पण त्याच्या प्रचाराचा स्तर जो आहे तो खालावत चाललेला आहे, कमरी खालची टीका व्हायला लागलेली आहे आणि याचे पडसाद कॅबिनेटमध्ये पण उमटतील असं भाजपचेच मंत्री म्हणतात। नाही, आज आमची कॅबिनेट झाली त्याचे कुठलेही पडसाद उमटले नाही। पण मला असं वाटतं की जेव्हा आपण राज्यामध्ये एकत्र संसार चालवतो त्यावेळी अशा लोकल इलेक्शनमध्ये ठीक आहे आपल्या पक्षाचा व्ह्यू मांडला पाहिजे, एखाद्या वेळेस टीकाही केली पाहिजे। कुठल्या स्तराला जाऊन बोलायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्यांची त्यांची ती संस्कृती आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही। वॉररूम आहे त्यामुळे थोडंसं रणनीतीचं विचारतो। आता तुम्ही एक उल्लेख केला की अलिखित ठरलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल, कुठेतरी एक रणनीतीच आहे काही की शिवसेना भाजप सत्तेतीलच दोन पक्ष प्रमुख विरोधक प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून उभे टाकतात आहे, त्यामुळे स्वाभाविकरित्या प्रत्यक्षातले जे विरोधी पक्ष आहेत ते बाजूलाच टाकले जातात मतदारांच्या नजरेत? नाही, अशी कुठलीही आमची रणनीती नाही आहे। उलट आम्ही पहिल्यांदा वरून हे सांगतो की शक्य तिथे युती कराच, पण शेवटी लोकल बॉडीच्या निवडणुकांमध्ये ॲस्पिरेशन्स खूप जास्त असतात, ते अकोमोडेट होत नाही आणि अनेक वेळा आमचं असं लक्षात येतं की त्यातनं एकमेकांच्या विरुद्ध बंडखोरी मोठ्या प्रमाणात होते। विशेषतः आम्ही बघितलं की मागच्या काळामध्ये युतीच्या नंतर आमच्या जवळजवळ प्रत्येक उमेदवाराच्या समोर शिवसेनेचा एक बंडखोर उभा राहिला आणि तेवढी बंडखोरी भाजपमध्ये ती प्रथा नाही आहे, त्यामुळे फारशी बंडखोरी आमच्याकडनं कोणी करत नाही, त्यामुळे यातनं बरंच नुकसान होतं। पण तरी आम्ही प्रयत्न करतो की एकत्रित लढता आलं पाहिजे, पण जिथे शक्य नाही आहे तिथे नाही आहे। पण हे स्थानिक पातळीवरचं ऍस्पिरेशन आहे की राज्याच्या कॅबिनेटमध्ये असेल किंवा केंद्राच्या कॅबिनेटमध्ये जास्त स्थान मिळावं, जास्त अधिक आपल्याला वजन मिळावं, यासाठी शिवसेनेचा खटाटोप आहे। रामदास कदम यांची जी भाषणं आपण पाहिली तर प्रचंड आक्रमक आहेत आणि अगदी कमरेखाली काल ते पोहोचले, त्याला तुम्ही कसं टॅकल करणार? कारण शेवटी राज्यामध्ये त्यांना जास्त वाटा हवाय, तो तुम्ही देत नाहीत। मोठा भाऊ कोण याचा वाद सुद्धा अजून सुटलेला नाही, त्यांनी स्वतःला बाप घोषित केलेला आहे, त्याला भाजप कसं काही टॅकल करणार आहे? असं आहे की कोणी घोषित केल्याने कोणी बाप होतं का आणि कोणी भाऊ घोषित केल्याने भाऊही होत नाही, मोठा होत नाही, लहान होत नाही। अतिशय सरळ शेवटी गणित हे नंबरच आहे आणि महाराष्ट्रामध्ये 123 जागा भाजपला मिळाल्यात आणि 63 जागा या शिवसेनेला मिळाल्यात, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे। लोकसभेमध्ये 23 जागा भाजपला मिळालेल्या आहेत आणि 18 जागा शिवसेनेला मिळाल्यात, त्यामुळे लोकसभेमध्येही मोठा पक्ष भाजपच आहे। नंबर अतिशय स्पष्ट आहेत, आता कोणाला फार स्वप्नांच्या दुनियेत जगायचं असेल तर जगू द्या ना, काय फरक पडतो? एक अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांकडून व्यक्त होते की त्यांनी आठवण काढली की 95 ते 99 आम्ही मोठे होतो तेव्हा आमचे मुख्यमंत्री भाजपच्या मंत्र्यांना विश्वासात घ्यायचे, म्हणजे अप्रत्यक्ष तुमच्यावरच रोख आहे की तुम्ही शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नाही, त्यांना अधिकाराची कामं देत नाही। त्यांना कामं सगळी दिलेलीच आहेत, आता फक्त प्रश्न एवढाच आहे की ज्यावेळेस 95 आमचं सरकार आलं त्यावेळेस ते 73 होतं आणि आम्ही 65 होतो, किंवा 8 फरक आमच्या दोघांमध्ये होता आणि त्यामुळे समतोल अशा प्रकारे मंत्रिमंडळात स्थान होतं। आता आज ते कसं मिळू शकेल? आज त्यांच्या दुप्पट आम्ही आहोत, त्यामुळे 2/3 आणि 1/3 शेअरिंगचा फॉर्म्युला येईल। त्या फॉर्म्युल्यात दोघांनी ते मान्य केल्यामुळेच आमचं सरकार तयार झालं आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आम्ही त्यांना मंत्री आणि राज्यमंत्री दिले आहेत। आता हे ठीक आहे, त्यांचे पक्षात साहजिक अनेक ॲस्पिरंट्स आहेत, त्यांना वाटतं की आपल्याला प्रत्येकाला मंत्री होता आला पाहिजे, तेही 15 वर्ष सत्तेच्या बाहेर आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आमदाराला वाटतं की आपल्याला मंत्री झालं पाहिजे, त्यामुळे थोडंसं त्यांच्याकडे एक असंतोष दिसतो।
त्याचं आमच्यावर राग काढण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुम्ही म्हणालात की वर्ष झालं जवळजवळ, वर्षामध्ये अनेक वेळा शिवसेना बाहेर पडते, नाही पडते, मंत्री रागवतात. मी दुसऱ्या फळीचे मंत्री, जे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे मंत्री आपापसामध्ये टीका करतात, पण मुख्यमंत्री काही बोलत नाही, तिकडनं उद्धव ठाकरे काही बोलत नाही, अशी चर्चा असते की मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये संवाद सुरू असतो कुठेतरी, तो आहे का तुमच्यामध्ये आणि उद्धवजींमध्ये संवाद? नाही, संवाद तर आमचा आहेच, पण मुळामध्ये ज्यांच्यावर कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते त्यांनी जबाबदारीनेच वागावं लागतं, कारण हे सगळं कुटुंब चालवायचं असतं, त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर त्यांनाही रिॲक्शन देता येत नाही, मलाही रिॲक्शन देता येत नाही. आणि मला असं वाटतं की काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं बरं असतं. आपण प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायला लागलो तर जे खरे इश्यूज आहेत ते बाजूला राहतात, आणि छोट्या छोट्या इश्यूजवर कारण नसताना कुरघोडीच्या राजकारणात आणि लोकांना हे आवडत नाही काही, हा कलगीतुरा जो असतो ना हा काही फार लोकांना आवडत. भाजपमध्ये दोन गट आहेत ज्यांना युती हवी आहे, युती नको. युती हवी आहे या गटातले देवेंद्रजी आहेत असं म्हटलं जातं, आणि उद्धवजींची त्यामुळे संवाद त्यांचा सुरू असतो. बघा, मी अतिशय प्रॅक्टिकल आहे. आपण जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध मॅन्डेट मिळालं, आणि ते आम्हाला मोठं मॅन्डेट मिळालं. 123 जागा आम्हाला मिळाल्या. 20 जागा जास्त मिळाल्या असत्या तर ते प्युअरली आम्हाला मॅन्डेट असतं आणि आमचा अजेंडा चालला असता. आता 20 जागा कमी मिळाल्यामुळे शिवसेनेलाही जे मॅन्डेट मिळालं आहे ते देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातच मिळालेलं आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते मॅन्डेट आणि आमचं मॅन्डेट असं एकत्रित करून आम्ही सरकार तयार केलं आहे. आता कोणाला आवडो न आवडो, लोकांनी ही जबाबदारी टाकली आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध दिलेलं मॅन्डेट आहे, यानुसार राज्य चालवा, त्यामुळे ते चालवावं लागेल. पण तुम्हाला असं नाही वाटत का की दोन पक्ष एकत्र जेव्हा असतात, वाद होतात, मतभेद होतात, हे वाद टाळण्यासाठी एक किमान समान कार्यक्रम असायला हवा, जो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक फॉर्म्युला राबवून बघितलेला होता, असा काही किमान समान कार्यक्रम राबवण्याबाबत तुम्ही विचार करताय का, किंवा शिवसेनेबरोबर तुम्ही याबाबत बोलता? 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमावर किती भांडले हे आपण बघितलं. आमच्याकडे असं नाही, आजही आमची कॅबिनेट झाली, आम्ही सगळे मत एकमताने निर्णय केले, कुठलाही वाद आमच्या कॅबिनेटमध्ये झाला नाही. यापूर्वीचेही कॅबिनेटमधले सगळे निर्णय आम्ही एकमतानेच केलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की किमान समान कार्यक्रम हा आमचा पहिल्यापासून ठरलेला आहे, जवळजवळ त्या कार्यक्रमावरच आम्ही काम करत असतो, आणि फार काही याच्यात अडचणी असं मला वाटत नाही. हिंदुत्व हा त्याचा प्रमुख मुद्दा आहे. आहेच, शेवटी आम्ही इतके वर्ष जे एकत्रित आलो ते हिंदुत्वावरच आलो, आणि आजही आम्ही जे एकत्र आलो, विचारधारा हिंदुत्वाची आहेच, पण त्याच्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात एक मॅन्डेट हे जनतेने आम्हाला दिलंय, आणि जनतेने सांगितलंय की हे राज्यकर्ते नको म्हणून तुम्हाला आम्ही आणतोय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण पाहिलं तर एक नवीन टर्म आली, शिवसेना सर्टिफाईड हिंदुत्व, त्याच्यामध्ये भाजप बसत नाही असा शिवसेनेचा आरोप आहे. मधल्या काळामध्ये शिवसेनेने ज्या पद्धतीची आंदोलन केली आणि तुमचं हिंदुत्व कसं आता हिरवं होत चाललेलं आहे हे उद्धव ठाकरे सर्व सभांमध्ये सांगतात. असं आहे की भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, कारण आमचं जे हिंदुत्व आहे व्यापक हिंदुत्व आहे, ते संकुचित नाही आहे, ते धर्म कर्मकांड यापुरतं मर्यादित नाही आहे. आमचं जे हिंदुत्व आहे तो भूसांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. आम्ही जी परंपरा मानतो भारतीय परंपरा मानतो, आणि भारतीय परंपरा आणि भारतीय संस्कृती मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे असं आमचं मत आहे. त्याला धर्माचं बंधन नाही आहे, जातीचं बंधन नाही आहे, पंथाचं बंधन नाही आहे, आणि आजची भूमिका नाही आहे, ही पहिल्या दिवशीपासून आम्ही मांडलेली भूमिका आहे की ज्यांना ही भूमी आपली वाटते, या भूमीतली ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्या वाटतात, या भूमीने जी जी मानकं तयार केली ती आपली मानकं आहे असं वाटतं, ते सगळे भारतीय आणि हिंदू आहेत, अशा प्रकारच्या मानसिकतेतनं आमचं हिंदुत्व आहे. आता हे जर कोणाला पसंत नसेल तर आम्ही त्याचं त्यांच्या सर्टिफिकेटची आम्हाला आवश्यकता नाही आहे. आमचं हिंदुत्व व्यापक आहे, आमचं हिंदुत्व राष्ट्रवादाशी जुडलेलं आहे, राष्ट्रीयतेशी जुडलेलं आहे, भारतीयत्वाशी जुडलेलं आहे, आणि ते तसंच राहील. पण ह्या हिंदुत्वाचा आणि ह्या संपूर्ण तुमच्या हिंदुत्वाचा तुम्ही जे म्हणता राष्ट्रवादाशी जोडलेल्या हिंदुत्वाचा अनेक विचारवंतांना भीती वाटते, अनेक साहित्यिकांना भीती वाटते, मधले पुरस्कार असहिष्णुता वाढेल भाजपच्यामुळे, अशी एक भीती संपूर्ण देशामध्ये वाढत चालली असा एक आरोप भाजपवर आहे, म्हणून लोकांनी पुरस्कार सुद्धा परत केलेले आहेत. तर भाजपाचा एकंदरीतच खरा चेहरा हा वेगळाच आहे आणि ते विकासाची गोष्ट फक्त बोलतात, हा एक आरोप भाजपवर होतो, या बाबतीत तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट अशी की ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले
त्यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून मी एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. पुरस्कार परत करणाऱ्यांनी कारण काय सांगितलं? दादरी. दुसरं कारण काय सांगितलं? कुलबर्गी. दादरी घडलं उत्तर प्रदेशामध्ये. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हा काही मोदींचा विषय नाही आहे, हा त्या राज्याचा विषय आहे. राज्याचा विषय असताना त्या ठिकाणी एखादी, आणि ही गोष्ट पंतप्रधानांसहित आम्ही सगळ्यांनी सांगितली की दादरी घडलंय ते 100% चुकीचं आहे, या देशामध्ये हे सहन केलं जाणार नाही, हे कुठल्याही व्याख्येमध्ये बसत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचे आम्ही निंदा केली आहे आणि कुलबर्गींचीही हत्येची निंदाच केलेली आहे. पण ती घडली कर्नाटकामध्ये, त्याच्याकरता रिस्पॉन्सिबल कोणाला ठरवायला पाहिजे? तिथल्या काँग्रेसच्या सरकारला ठरवायला पाहिजे. पण या दोघांना त्या ठिकाणी न ठरवता मोदींच्या कुठेतरी नेतृत्वामध्ये या ठिकाणी संवाद होत नाही आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन राहिलं नाही. मग मला कधी कधी हा प्रश्न पडतो की हे सगळे साहित्यिक तेव्हा कुठे होते जेव्हा केरळमध्ये एका प्राध्यापकाने एक पेपर सेट केला आणि त्यामध्ये एका विशिष्ट धर्माच्या ईश्वराबद्दल एक प्रश्न त्यांनी टाकला आणि तो प्रश्न का टाकला म्हणून केरळमध्ये त्या प्राध्यापकाचे हात छाटण्यात आले. याच्यातला एकही साहित्यिक पुढे आला नाही हो, कोणीच परत नाही केले का? तिथे काँग्रेसचं सरकार होतं इकडे, किंवा कम्युनिस्ट सरकार होतं इकडे काँग्रेसचं सरकार होतं म्हणून. असं आहे, साहित्यिकांनी बाजू घेणं योग्य नाही आहे. साहित्यिकांनी या देशामध्ये समाज परिवर्तन केलेलं आहे आणि त्यांनी समाज परिवर्तनाच्याच भूमिकेत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की चुकत असेल तर टीका करा ना, पण या अशा प्रकारे पुरस्कार परत करून नेमका काय संदेश आपण देतोय? बघा, या देशामध्ये असहिष्णुता जितकी घातक आहे ना, तेवढीच घातक ज्या दिवशी देशातले साहित्यिक हे बाजू घ्यायला लागतील या देशाचा वाली कोणी राहणार नाही. पण साहेब, दाभोळकर आणि पानसरेंचे खून इथेच झाले, याच महाराष्ट्रात झाले. तुमच्या नागपुरामध्ये ते जे प्राध्यापक आहेत मल्हारी मस्के, त्यांना घर सोडावं लागतंय. हा सगळा जो प्रकार आहे तो याच पद्धतीचा आहे ना. आता पहिली गोष्ट अशी की मी याच्यावर प्रतिप्रश्न विचारतो. अतिशय वाईट आहे आणि अशा प्रकारे याचं प्रतिपादनही मी करू शकत नाही, पण तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून मला तसं उत्तर द्यावं लागतं. दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी कोणाचं सरकार होतं? त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. आणि दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळी कुठले साहित्यिक पुढे आले नाही, त्यांनी कोणी पुरस्कार परत केला नाही. संकोच होतो आहे, बोलता येत नाही आहे असं कोणी म्हणालं नाही. पानसरेजींची हत्या झाली, आज आमच्या सरकारनं पाठपुरावा करून एक आरोपी अटकेत घेतलेला आहे. आणि नागपूरचा जो विषय आपण मांडला, त्या ठिकाणी ज्या गुंडांनी हे करायचा प्रयत्न केला त्यात कुठल्याही संकोचाचा विषयच नव्हता. गुंडाचं आणि त्यांचं भांडण झालं आणि ज्या गुंडांनी केलं त्या गुंडाला जेरबंद केलं, त्याच्या परिवाराला जेलमध्ये टाकलंय. त्यामुळे प्रश्न हा नाहीच आहे. हे जे सिलेक्टिव्हली दाखवलं जात आहे ना, आणि सिलेक्टिव्हली काही लोक ज्यावेळी मोदी सरकारला टार्गेट करतात, कारण सांगतो एकमेव. कारण असं आहे की मोदीजींच्या सरकारच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप लावता येत नाही, अकार्यक्षमतेचे आरोप लावता येत नाही, निर्णय होत नाही असे आरोप लावता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये एक वर्ग फार अस्वस्थ आहे आणि तो अस्वस्थ वर्ग वेगवेगळ्या मार्गातनं या सरकारला बदनाम कसा करता येईल हा प्रयत्न करतोय. माझी साहित्यिकांना हात जोडून विनंती आहे, त्या प्रयत्नाचे भाग तुम्ही होऊ नका. पण याला राजकीय फूस आहे असं तुम्हाला वाटतं की ज्या पद्धतीनं अचानक साहित्यिक उठतात, कलाकार एकत्र येतात, याला राजकीय फूस असल्याशिवाय एवढं सगळं घडू शकतं असं तुम्हाला वाटतं? बघा, मी असा काही त्यांच्यावर आरोप लावणार नाही, पण यातनं काय वास येतो हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण एक गोष्ट आणखीन आहे, कारण हे मुद्दे यासाठी आलेत. दादरीच्या प्रकरणामधले आरोपी जे आहेत, संशयित आरोपी आहेत, ते भाजपशी संबंधित आहेत. त्यानंतर आपण पाहिलं की पानसरेंच्या हत्येच्या मध्ये समीर गायकवाड कुठले ना कुठे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचं आहे. तर उन्मादी हिंदुत्ववादी यांचं प्राबल्य वाढतंय की काय मोदींच्या सरकारमध्ये? तुम्ही विकासाची भाषा बोलताय, दुसरीकडे अनेक संघटना आहेत त्यांना असं वाटतं की तुम्ही हिंदुत्वापासून लांब चाललेला आहात. याच्यामधला जो डिफरन्स आहे त्यामध्ये ह्या अशा घटना घडतायत का, या वाढतायत का? आणि हा प्रश्न त्यामुळेच विचारला जातोय, कारण दादरीच्या प्रकरणातले आरोपी जे होते ते भाजपशी संबंधित होते. असं आहे की दादरीच्या प्रकरणामधला एक आरोपी हा जुना भाजपशी कधीतरी संबंधित होता हे दाखवलं, पण त्यातले अन्य आरोपी हे बीएसपीत राहिलेले आहेत, हे सपामध्ये राहिलेले आहेत, कोणी दाखवलं नाही, कारण ते सोयीचं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या सोयीच्या गोष्टी केवळ समोर येत आहेत. आणि महत्वाचं यातलं एवढंच आहे की
राज्य सरकार सनातनच्या बाबतीमध्ये आता हा जो काही गायकवाड आहे याच्यावर आम्ही कारवाई केली। आता याच्यापूर्वी याच सनातनच्या संदर्भात जुन्या सरकारने त्यांच्याच केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार असताना एक प्रस्ताव पाठवला होता, का स्वीकारला नाही त्यांनी? याचं कारण आहे की शेवटी तुम्ही साप साप म्हणून किती लाठी आपटली तरी साप असतानाच तो मारता येतो। जोपर्यंत सनातनच्या विरुद्ध उचित अशा प्रकारचे पुरावे हे तुम्हाला मिळणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही बोलत राहिलात सनातन बद्दल तरी देखील त्यांच्यावर बॅन येणार नाही। आणि आमच्या सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे या बाबतीत। हिंदुत्ववादी असो का अजून कुठला वादी असो, खरं म्हणजे माझं तर मत हे आहे की हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे आणि जिथे सहिष्णुता नाही आहे तिथे खरं हिंदुत्व येऊ शकत नाही। आणि त्याच्यामुळे कुठलाही असो, मूल तत्ववादी म्हणा की अजून डावा म्हणा की उजवा म्हणा की तिरपा म्हणा, जो राज्याच्या आणि राज्यघटनेच्या विरोधात जाईल त्याच्यावर राज्य सरकार कारवाई करेल। हे पुरावे सापडले तर सनातनवर बंदी आणणार तुम्ही? निश्चित बंदी येईल। पुरावे आले तर एकही दिवस लागणार नाही सनातनवर बंदी येईल, पण पुरावे मिळाले नाही तर कोणी किती दबाव टाकला तरी बंदी येणार नाही। एक आणखीन मुद्दा आहे की अरुण शौरींनी सुद्धा या मधल्या काळामध्ये सरकारवर टीका केली। त्यांनी सांगितलं की काँग्रेस सरकार विथ काऊ अशा पद्धतीचं एक मोदींच्या संपूर्ण कारभाराच्या बाबतीत त्यांनी तुमच्या पक्षातले सुद्धा लोक किंवा संबंधित असलेले लोक सुद्धा विरोधाची भूमिका का घेत आहेत, तुम्हाला वाटतं हे मोटिवेटेड आहे? पहिली गोष्ट अशी की अरुण शौरी हे काही सर्टिफाईंग अथॉरिटी नाही आहेत, ते एक पत्रकार आहेत, ते त्यांची मतं व्यक्त करतात, पण याचा अर्थ त्यांची मतं म्हणजे गॉस्पेल ट्रूथ नाही आहे। आणि अनेक वेळा लोकांच्या काही अपेक्षा असतात, काही पदांच्या अपेक्षा असतात, काही मानाच्या अपेक्षा असतात, या पूर्ण झाल्या नाहीत तर लोक बोलतात, त्यातली प्रत्येक गोष्ट सत्य नसते। मग अशी नागपूरचा आपला विषय चाललेला म्हस्केंचा की त्यांच्यावर कारवाई झाली, पण त्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांना शेवटी थेट आदेश द्यावे लागले असं म्हटलं गेलं। कुठेतरी असं वाटतंय का राज्यभरातला एकंदरीत विचार केला, एक आपलं व्यक्तिमत्व संवेदनशील असा आपला चेहरा मानला जातो राजकारणात असूनही, मात्र दुसरीकडे आपल्या सत्ता काळात गेल्या वर्षभरात जर पाहिलं तर विविध पोलीस ठाण्यांमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनात किंवा इतर सरकारी विभागांमधल्याही अधिकाऱ्यांच्या वर्तनात फारसा गुणात्मक तसा एक संवेदनशील असा बदल झालेला आढळत नाही। कुठंतरी सत्तेतले चेहरे बदलले मात्र सरकारी यंत्रणा मात्र त्याच पद्धतीने काम करताना वाटते असं वाटतंय का? नाही, बघा याच्यात दोन गोष्टी मी सांगेन। पहिली गोष्ट अशी की 15 वर्ष या राज्यामध्ये एक सरकार राहिलं आणि त्या सरकारने एक कार्यपद्धती रूढ केली आहे, एक कार्यसंस्कृती रूढ केलेली आहे। ही कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती बदलायला थोडासा वेळ निश्चितपणे लागेलच, कारण ती कार्यसंस्कृती आणि ती कार्यपद्धती ही म्युच्युअल बेनिफिटची होती, ही लोकाभिमुख नव्हती, ही प्रशासन आणि शासनाच्या वैयक्तिक हिताची होती। आणि त्यामुळे वैयक्तिक हिताकडनं ज्यावेळी आपण लोकहिताकडे कार्यप्रणाली नेऊ त्यावेळी अडचणी येतील, अडंगे येतील, त्रासही होईल, पण ते होईलच। दुसरं असं आहे की जर आपण पोलीस आणि सगळ्या विभागाचा जर विचार केला तर आपण एक गोष्ट बघा की बदललं काय आहे ते आपल्याला सांगतो की आपल्याला माहिती आहे शेवटी एखाद्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ही गुन्हे तर सगळ्या राज्यांमध्ये घडतात, पण त्यापैकी किती गुन्हे उघडकीस येतात आणि किती गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला शिक्षा होते याच्या आधारावर राज्याचं मूल्यमापन आपण करतो। आता हे महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन 8% खाली आला होता, 9% म्हणजे 100 गुन्हेगार पकडले तर 91 गुन्हेगार सुटून जात होते। आणि या परिस्थितीत आम्ही राज्य घेतल्यानंतर ज्यावेळी आम्ही 17 वेगवेगळे निर्णय घेतले, 17 GR काढले, फॉरेन्सिकचं नेटवर्क स्ट्रेंथन केलं, पैरवी पद्धत सुरू केली आणि सगळे आमचे जे वकील आहेत त्यांचं ट्रेनिंग केलं, आमच्या आयोसचं ट्रेनिंग केलं, आमच्या अगदी हवालदारापासून सगळ्यांना कशा प्रकारे प्रॉसिक्युशन तयार केलं पाहिजे याचं ट्रेनिंग दिलं, परिणाम काय आहे बघा, 1 वर्षामध्ये आम्ही हा रेट ऑफ कन्व्हिक्शन 41% नेला आहे आणि आज 100 गुन्हेगार पकडले तर 41 गुन्हेगारांना त्या ठिकाणी शिक्षा होते आहे। आणि जो महाराष्ट्र शेवटच्या क्रमांकावर होता तो पहिल्या 5 मध्ये आला आहे आणि आम्हाला तो पहिल्या क्रमांकावर आणायचा आहे। आता ही कार्यपद्धती बदलली तर ती शेवटी खालच्या माणसांनी बदलली म्हणूनच बदलली। आमचं काम काय आहे, त्याच्यावर वचक ठेवणं, त्याला ट्रेनिंग देणं, त्याच्याकडनं ते करून घेणं
हे करण्याचं काम आम्ही करतो. पण गुन्हेगारांच्या मनात दहशत अजूनही म्हणावी तशी निर्माण झालेली नाही. नागपूर बाबत अनेकदा बोललं जातं, नागपूरमधला क्राईम रेट, तुम्ही स्वतः नागपूरचे असूनही नागपूरमध्ये इतक्या घटना घडत आहेत त्याला आळा बसत नाही. संपूर्ण राज्यामध्ये या घटना वाढीस लागलेल्या आहेत, त्याला आळा बसताना कुठेच दिसत नाही. बघा, मी पुन्हा आपल्याला सांगितलं की हे काही तातडीनं होणार नाही. आता नंबर्स मध्ये जर सांगायचं झालं तर मी विधानसभेतही सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर इन द टर्म्स ऑफ नंबर्स गुन्हे कसे कमी झाले आहेत. पण मी पुन्हा सांगतो, मी यापूर्वी ज्यावेळेस आर आर पाटील हे सांगायचे त्यावेळेसही त्यांना सांगायचो की माझं हे मतच नाही की नंबर्सच्या आधारावर आपण गुन्हेगारी वाढली किंवा कमी झाली हे ठरवू शकतो. मुळामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनचं असेसमेंट करत असताना एक सेन्स लोकांमध्ये काय आहे, किती गुन्हेगारांवर कारवाई होते आहे, कारवाई करण्याची मानसिकता किती आहे सरकारची, याच्या आधारावरती ठरते. आता नागपूरचंच उदाहरण आपल्याला देतो. नागपूरची ही आकडेवारी मी मागच्या अधिवेशनात सादर केली, ज्यावेळेस सांगायला लागले नागपूर क्राईम कॅपिटल झालं. मुळामध्ये एवढंच आहे, मी नागपूरचा असल्यामुळे नागपूर फोकसवर आहे. छोटीशी घटना नागपुरात घडली की त्याचा एवढा मोठा हव्वा केला जातो. आणि बघा, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांचं नागपूर हे क्राईम कॅपिटल झालं. एक छोटंसं उदाहरण सांगतो की आम्ही क्राईम कॅपिटल नागपूरला दाखवायला किती उत्साहित आहोत. तर मध्ये 2 दिवस मीडियावर बातमी चालली की नागपूरमध्ये काय चाललंय, क्राईम कॅपिटल झालंय, एका मुलीला तिच्या प्रियकराने हात बांधून जाळून टाकलं आणि त्याच्यावर खूप टीका आमच्यावर झाली. सुदैवाने ती मुलगी वाचली आणि ती मुलगी वाचल्यानंतर तिने बयान दिलं की माझ्या घरी माझी किंमत आहे असं मला वाटत नाही, माझी जगात आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून मी आत्महत्या करायचं ठरवलं. आणि मी एक टँक हे घेतली, डबकी एका ऑटोत बसली, ऑटोवाल्याला सांगितलं माझी मोपेड बंद पडली आहे आणि म्हणून मला पेट्रोल पंपावरनं पेट्रोल विकत घेऊन दे. ते पेट्रोल विकत घेऊन मला माहिती होतं एक बंद हॉटेल पडलं आहे त्या ठिकाणी पुटाळ्याच्या भागामध्ये. मी तिथे गेली आणि स्वतःला जाळून घेतली. एक तरुणाने आत्महत्या त्याच पुटाळ्याच्या भागात तलावामध्ये केली. आता या तरुणाने आत्महत्या करण्याचं कारण असं होतं की त्याच्या 2 आया होत्या, त्यांच्यामध्ये भांडण चालली होती, वडील त्याच्यामध्ये पडले होते, हा गेला आणि अक्षरशः मारामारी झाली आणि तो तिथे धमकी देऊन गेला की तुम्ही असंच वागता, समाजात माझी मान खाली होते आणि आता मी चाललो, मला जगायचं नाही, मी जाऊन आत्महत्या करतो. त्यांनी आत्महत्या केली. आता या 2 वेगळ्या घटना जोडून 2 दिवस पर्यंत मीडियाने चालवलं, याचा याचा काही संबंध नाही, पण यांनी हिचा हात बांधून हिला जाळून टाकलं आणि स्वतः आत्महत्या केली. आता मला कधी कधी वाटतं की काहीतरी माध्यमांनी देखील आणि त्याच्यावर 2 दिवस मला ठोकून काढलं की काय चाललं नागपूरला, माझं सोडून द्या, पण कशाला नागपूरला बदनाम करता, काही कारण नाही नागपूरला बदनाम करायचं अशा प्रकारचं रिपोर्टिंग करून. आणि म्हणून शेवटी नागपूरमध्येही गुन्हेगारी वर्षानुवर्ष आहे, पण तिच्यावर आम्ही कंट्रोल करतोय आणि पूर्वीपेक्षा ती कमी जाते आहे आणि अजून कमी जाईल. कडनं तुम्हाला वाटतं का की रिस्पॉन्स मिळतोय, कारण आता मध्यंतरीच्या आपण जळगावचे सुपेकरांचं नाव सुद्धा आलं एका केस सादरी प्रकरणामध्ये, किंवा आपण मुंबईचे माजी कमिशनर पाहिले राकेश मारिया, त्यांचा एक वेगळ्या केसमध्ये इंटरेस्ट, तर अधिकाऱ्यांचे स्वतःचे काही इंटरेस्ट डेव्हलप झालेले आहेत आणि त्याचा त्रास होतोय पोलिसिंगमध्ये किंवा तुम्ही म्हणता त्या पद्धतीचं सुप्रशासन आणण्याच्या बाबतीत. बघा, एक गोष्ट तर निश्चित आहे की गेल्या 15 वर्षांमध्ये पोलीस विभागाची घडी काही नीट नाही राहिली. त्याच्यामध्ये कुरघोडी आहे, त्याच्यामध्ये एकमेकाला डावलता कसं येईल, पदांची शर्यत आहे, विविक्षित पदांवरच बसण्याकरता रेस आहे आणि त्याच्याकरता कुठलाही हातखंडा अपनवणारे काही लोक, सगळे मी म्हणणार नाही, काही लोक आहेत, या गोष्टी आहेतच. पण हळूहळू जसं लोकांच्या लक्षात येईल की या सरकारमध्ये ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड स्वच्छ आहे, अशा माणसांना प्राधान्य मिळतं आणि ज्यांच्याबद्दल डाऊट आहेत त्यांना प्राधान्य मिळत नाही, त्यावेळी लोकांची वागण्याची पद्धत बदलते. आणि मला असं वाटतं की आम्ही, मी असं म्हणत नाही की 100% सगळ्या गोष्टी नीट करू शकलो, पण मी निश्चित म्हणेन की 80% तरी आमचे निर्णय, काही निर्णय आमचे चुकले असतील ते आम्हाला कालांतराने लक्षात येतात, व्यक्तीच्या वागण्यावरनं लक्षात येतात, 80% निर्णय घेताना आम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीचा जो अवेलेबल ट्रॅक रेकॉर्ड आहे त्याच्या आधारावर घेतो. राकेश मारियांच्या बाबतीत तुम्ही असंच ट्रॅक रेकॉर्ड पाहिला त्यांचा? राकेश मारियांच्या बाबतीत अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो, राकेश मारियांचं प्रमोशन 30 तारखेला होणार होतं आणि त्यावेळेस त्यांची बदली होऊन ते प्रमोशनवर गेले असते. आम्ही असा विचार केला की गणपती आहे, ईद आहे आणि
नवर्र है ये तीन ही उत्सव मुंबई में अत्यंत महत्वाचे है। तीन ही उत्सव महत्वाच का होता गणेश विसर्जन ईद ही एक दिवसी ये होती और मोहरम नवर्र एक दिवसी ये होते एखाद पुलिस कमिश्नरला अशा परिस्थिति मधे बदलने ऐवजी अपन ज्याला पुलिस कमिश्नर 20 दिवस कराएं 20 दिवस आधी के लिए स्ट्रैटेजाइज करता आणि या सगळ्या परिस्थितीचा त्याला नीट मुकाबला करता येईल। शिना बोरा केसची त्याचा काही संबंध नव्हता काही संबंध नाही त्यांचा वेळ चुकली असं नाही का वाटत संदर्भ जोडला गेला शिना बोरा केसची इन्व्हेस्टिगेशन जोरात मी सांगतो ना ऐका आता याच्यात ना आम्ही हे केलं आता मी शिना बोरा केस कडे येतो कुठल्याही केस मध्ये पोलीस कमिश्नर आयो नसतो केसचा आयो हा पोलीस इन्स्पेक्टर असतो फार तर त्याच्यापेक्षा एक पद सीनियर माणूस असतो पोलीस कमिश्नरचं काम सुपरवायझरी असतं। आता या शिना बोराच्या केसमध्ये देखील ज्यावेळी राकेश मारे यांची बदली झाली तोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन संपलेलं होतं त्यामुळे आणि जर तुम्ही उद्या हा निकष लावला की कुठलं तरी इन्व्हेस्टिगेशन चाललंय म्हणून पोलीस कमिश्नरला बदलायचं नाही तर मुंबईमध्ये तर कुठली केस ही हाय प्रोफाईलच असते लो प्रोफाईल केस इथे फारशा राहतच नाही मग पोलीस कमिश्नरची कधी प्रमोशन होऊ शकणार नाही बदली होऊ शकणार नाही आणि म्हणून खरं म्हणजे ज्यावेळेस असं परसेप्शन निर्माण करण्यात आलं की जाणीवपूर्वक राकेश मारियांकडनं ही केस काढण्याकरता त्यांना बदलण्यात येत आहे मी तातडीने निर्णय घेतला की ठीक आहे ही केस राकेश मारियाज बघतील। आमच्या मनात जर काही असतं तर ते केलंच नसतं पण त्याच्यानंतर पोलीस विभागाने स्वतः एक रिपोर्ट दिला आणि सांगितलं आमचं इन्व्हेस्टिगेशन संपलंय आणि यापुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे हे मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे हे सेंट्रल एजन्सीज करू शकतात हे आम्ही करू शकत नाही त्यावेळी ती केस आपण सीबीआयला दिली। पण म्हणूनच अनेक जे काही गैरसमज निर्माण झाले असतील किंवा बातम्या आल्या त्या याचमुळे आल्या की तुम्हाला राकेश मारियांना त्या केसपासून डिटॅच करायचं होतं। राकेश मारियांचा नेमका असा त्यात काही इंटरेस्ट होता का त्या केसमध्ये की ते स्वतःहून ते आयोज बनले होते त्या केसचे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन ते असं फार रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये असं म्हणजे ही गोष्ट खरी आहे की एवढा त्याच्यात इंटरेस्ट दाखवण्याचं काही कारण नव्हतं ते काय इतके वा गेले याची मलाही कल्पना नाही आणि खरं तर ते आयोगच काम होतं त्यांचं काही काम नव्हतं म्हणजे तसा तर विचार केला तर ही केस रायगड पोलिसला हँडल करायला पाहिजे होती कारण घटना तिकडची होती साधारणपणे अशा केसेस तिकडे ट्रान्सफर होतात पण एका पर्टिक्युलर पोलीस स्टेशनलाच ती केस त्या ठिकाणी त्याची सुनावणी सुरू झाली आणि त्याच्यानंतर त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं त्याच्यामध्ये पण तरी देखील मी असा काही त्यांच्यावर आरोप करणार नाही पुष्कळ वर्ष त्यांनी सर्व्हिस केलेली आहे अनेक वेळा व्यक्तींना जास्त इंटरेस्ट असतो आणि विशेषतः अशा केसेस आल्या की मीडियाचं अटेन्शन देखील खूप मोठ्या प्रमाणात त्याच्या आधी ललित मोदींना सुद्धा ते भेटले होते लंडन मध्ये त्याचाही काही संदर्भ नाही त्या संदर्भात त्यांनी एक आम्हाला एक्सप्लेनेशन दिलं होतं ते एक्सप्लेनेशन मी स्वीकारल्यानंतर त्याच्यावर मी फाईलवर असं लिहिलं होतं की तात्पुरतं हे मी स्वीकारतोय पण या एक्सप्लेनेशनने अजून काही प्रश्न निर्माण झाले आहेत त्याची उत्तरं यायला हवीत ती उत्तरं काही अजून आलेली नाहीत ती कालांतराने येतील पण अशा या घटना आहेत पण या घटनाचा त्या ट्रान्सफरशी काही संबंध नाही आहे मुळात इट वॉज व्हेरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मला तर असं कधी वाटलंच नाही की इतकं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन घेतल्यानंतर हे इतकं फ्लेअर अप होईल। शिनापुरा प्रकरणाचा आता उल्लेख झाला त्यात इंद्रियांच्या बाबतीत जे काही एक गूढ मध्यंतरी घडलंय की घात की अपघात अजूनही ते उघड नाहीये त्यात कारागृहातल्या व्यवस्थेचा एक उल्लेख झाला पुन्हा एकदा गुन्हेगारी रोखण्यासाठी नियंत्रणात ठेवण्यासाठी कारागृह प्रशासन सुद्धा तेवढंच सक्षम लागतं। नागपुरात सुद्धा काही वेळा कारागृहांच्या बाबतीत घटना घडतात सातत्याने इतर ठिकाणी सुद्धा घडताना दिसत आहे कुठंतरी पोलीस दलाकडे लक्ष देतानाच कारागृहातील अंतर्गत प्रशासन सुद्धा योग्य पद्धतीनं चाललं पाहिजे ते गुन्हेगारांना पूरक असतं पोषक असतं असं म्हटलं जातं त्यावर काही सुधारणा करण्याचा आपण विचार केला निश्चितपणे ही सुधारणा करावीच लागेल याचं कारण कारागृह प्रशासनाला आपण फार दुय्यम दर्जा दिला आम्ही आल्यानंतर एक निर्णय घेतला पोलिसांकरता जे निर्णय घेतले जायचे ते कारागृहांना लागू नसायचे आणि वर्ष वर्ष कारागृह त्याच्या पाठीमागे लागून मग त्यांना ते लागू केले जायचे। कारागृहामध्ये आज भरती होत नाही त्याच्यामध्ये कोणी जायला तयार होत नाहीत त्यांची भरती करण्याचे अधिकार कारागृह प्रशासन कारण त्याला आपण पोलिसांपेक्षा वेगळं ठेवलंय त्यांचे जे काही डीआयजी किंवा जे लोक असतील ते भरती करत नाही अशा अनेक प्रॉब्लेम आहेत त्यामुळे आता मी त्याच्यावर काही निर्णय घेतलेले आहेत विशेषतः पोलीसची भरती करत असताना त्याच माध्यमातून कारागृहाची भरती आपल्याला कशी करता येईल जागा खूप त्या ठिकाणच्या रिकाम्या आहेत काही जागा आम्ही आता भरलेल्या आहेत त्यामुळे अनेक अडचणी तिथे आहेत
आणि अगदी छोट्या छोट्या करण्यासारख्या गोष्टी या का रखडल्या मला माहित नाही. आता कारागृहाचं सीसीटीव्ही, आता या मुंबईमध्ये आम्ही सीसीटीव्ही लावायचा निर्णय घेतला, खरं म्हणजे मागच्या सरकारने तो 6 वर्ष रखडून ठेवला, आम्ही आल्यानंतर 3 महिन्यात निर्णय घेऊन त्याचं वर्क ऑर्डर दिला. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक झोन साऊथ मुंबई हा पूर्ण लाईव्ह करतोय आणि पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण मुंबई लाईव्ह करतोय. पण सांगायचं उद्दिष्ट असं की जर मुंबईचा एक झोन हा काही महिन्यांमध्ये लाईव्ह होऊ शकतो तर आमचे कारागृहातलं सीसीटीव्ही 2-3 वर्ष का नाही लागू शकत? काय गौरव बंगाल त्याच्या पाठीमागे? सीसीटीव्ही वेंडर्सच्या वेगवेगळ्या टेंडर्समुळे रखडलं की अधिकाऱ्यांच्या टेक्निकल एक्सपर्ट? त्याच्यावर मी सांगितलं की त्याची मला चौकशी करून मला माहिती दिली पाहिजे. आता आपलं येरवड्याचं कारागृह 2.5 वर्षापासून तिथे चाललंय सीसीटीव्ही. हो, मी त्यांना सांगितलं हे सीसीटीव्ही एखाद्या प्रिमायसेस मध्ये जर लावायचे असतील इट्स अ मॅटर ऑफ 15 डेज, अजून तुम्हाला सॉफ्टवेअर तयार करायचं तर महिनाभर लागेल. आणि असे वेंडर्स निवडले आहेत, अशा गोष्टी केलेल्या आहेत की त्यांना डावलताही येत नाही, नव्याने काही करताही येत नाही. आता जे नवीन आयजी आणि डीजी एडीजी झाले आहेत प्रिझन्सचे, त्यांना मी सांगितलंय की लक्ष घालून कुठल्याही परिस्थितीत 2 महिन्यामध्ये काम पूर्ण करा. त्यामुळे आता इंद्राणी मुखर्जीचं जे प्रकरण झालं, खरं म्हणजे ते प्रकरण कारण नसताना फ्लेअर अप झालं नंतरचं. मुळामध्ये त्यांचे जे टेस्ट रिपोर्ट्स आले, या टेस्ट रिपोर्ट्समध्ये 2 ठिकाणी ते पाठवले होते, एक हिंदुजाला पाठवले होते आणि एक फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. हिंदुजाने रिपोर्ट देताना सांगितलं की हा ट्रेसेस आम्हाला आढळले आहेत, पण त्याच्या पुढे त्यांनी हे लिहिलं की अंतिम टेस्ट नाही आहे, जोपर्यंत याच्या पुढची टेस्ट जिची आमच्याकडे व्यवस्था नाही आहे ती टेस्ट होत नाही तोपर्यंत याला अंतिम रिपोर्ट समजू नये. आणि फॉरेन्सिक मध्ये ती टेस्ट होती, ती टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये ते सापडलं नाही. पण काही लोकांनी मात्र आधीच्या हिंदुजाच्या टेस्टचा रिपोर्ट घेऊन अर्ध्या ज्ञानाच्या आधारावर इतकं ज्ञान सांगितलं आणि इतकं छापून टाकलं काही लोकांनी, आणि त्याच्यामुळे अकारण जो मुद्दाच नव्हता तो मुद्दा तयार झाला. आता आजही आता त्यांची प्लेटलेट्स काउंट वगैरे काहीतरी कमी झालेली आहे. आता इतक्या गोष्टी त्याच्यावर, इतके वेगवेगळ्या बिमाऱ्या त्याच्यातनं बाहेर येत आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की खरं म्हणजे आता इंद्राणी मुखर्जी एका अतिशय भयानक अशा प्रकारच्या क्राईमच्या अक्युज आहे, आणि त्यांना इतकं त्यांचं ग्लोरिफिकेशन करणं, पिंजरे में सुंदरी वगैरे अशा प्रकारचं ग्लोरिफिकेशन करणं मला वाटतं योग्य नाही. राजनला बालीमध्ये अटक झाली, आपली एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी नाहीये त्यांच्याबरोबर, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही भारतामध्ये किंवा मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये आणण्यासाठी कसं काय ते शक्य होऊ शकतं? तुम्ही एक काल उदाहरण सांगितलं की इंटरपोलची तुम्ही नोटीस जारी केली, एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी नसली तरी त्यांना जी अटक झालेली आहे ती आपल्या रेड कॉर्नर नोटीसवरच झालेली आहे. आणि त्यामुळे जिथे रेड कॉर्नर नोटीसवर अशा प्रकारची एखादी अटक होते, एक्स्ट्रॅडिशन ट्रीटीचा फायदा काय आहे की तुम्हाला त्या ट्रीटीच्या अंतर्गत तुम्ही मागणी केल्याबरोबर तुम्हाला डिपोर्ट करता येतं. जिथे ट्रीटी नसते तिथे तुम्हाला त्यांच्यावर काय चार्जेस आहेत हे सांगावे लागतात आणि त्याच्या आधारावर तुम्हाला कस्टडी त्यांची मिळते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी देशाच्या पोलिसांना, इंटरपोलला, आयबीला आता सगळी माहिती त्या संदर्भातली पाठवणं सुरू केलं आहे. प्राथमिक माहिती आम्ही दिली आहे, कुठला गुन्हा आहे त्याच्यामध्ये काय आमच्याजवळ पुरावे आहेत हे सगळं तयार करून 70 पेक्षा जास्त गुन्ह्यांची माहिती ही आता त्या ठिकाणी आम्ही पाठवलेली आहे. त्याच्या आधारावरती मागणी होईल आणि आपल्याला त्यांची कस्टडी. राजनला परत आणल्यानंतर कारागृहातच ठेवावं लागेल त्याआधी किमान, म्हणजे पुन्हा एकदा मी कारागृहावर येतो कारण कारागृहांमध्ये मोबाईल आता सुद्धा सापडत आहेत. एकीकडे आपण जामर लावलेले आहेत मात्र कुठेतरी जामर सुद्धा जाम केले जातात, त्यामुळेच मोबाईल वापरता येतात. ऑर्थर रोड असेल, पुण्याचं असेल किंवा नागपूरचं सुद्धा कारागृह असेल, हे जे नेटवर्क आहे की जेलमधील प्रशासनातील काही जे ब्लॅकशिप असेल अशा प्रकारचे जे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांचं गुन्हेगारांशी असलेलं कनेक्शन उघड करणारी एक चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाईचं काही आपण प्रयत्न करणार आहोत. निश्चितपणे कारवाई करू आणि आम्ही काही केसेसमध्ये तर नोकरीतनं काढतोय पूर्णपणे. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की आता मोबाईल जॅमर्स आहेत. आता ह्या मोबाईल जॅमर्सच्या संदर्भात आपली अडचण अशी आहे की ते खूप हाय व्हॅल्यूची आपण ते लावू शकत नाही, कारण
आजूबाजूचा जे काही म्हणजे परिसर आहे एरिया आहे त्याच्यामध्ये ते जाम करतात, त्यामुळे आपल्याला लोकलाइज जॅमर्स लावावे लागतात. आणि या लोकलाइज जॅमरचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यामध्ये कुठे ना कुठे असा एरिया तयार होतो. जसं आमच्या विधानसभेत जॅमर आहे, पण तरी देखील विधानसभेचे काही एरिया असे होतात की जिथे आपल्याला नेटवर्क मिळतं आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, पण तो मोबाईल आतच जाऊ नये. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आता नागपूरच्या घटनेमध्ये ज्यावेळी इन्स्ट्रुमेंट्स आत कसे गेले किंवा जे तो कापून गेला होता सापडला, तो सापडल्यानंतर चौकशी झाली, तर त्यांनी आपल्या बॉडीमध्ये गुद्द्वाराच्या माध्यमातून आतमध्ये गोष्टी नेऊन टाकून त्या गोष्टी आतमध्ये नेल्याचं देखील निदर्शनास आले. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या जशा जशा गोष्टी येतात तशी तशी त्याच्यावर कारवाई होते. ही लढाई कशी आहे की एकमेकाला आउटस्मार्ट करण्याची लढाई आहे, पण मला विश्वास आहे की सीसीटीव्ही लागतील, सर्व्हिलन्स होईल, तर त्यातनं या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल करता येईल. छोट्या राजांबाबत एक अशी थिअरी लावली जाते की जसं गवळी गँग किंवा डी के राव या सगळ्या गँग ज्या आहेत त्या जेलमधनच ऑपरेट करतात कारण मोबाईलचा ऍक्सेस आहे. सेफ हेवन म्हणून छोटा राजन मुंबईमध्ये येतोय, त्याने स्वतःच सरेंडर केलं आणि आता त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केला जातात. ही एक थिअरी मांडली जाते, ही खरी आहे का थिअरी? थिअरी तर अनेक मांडल्या जातात आणि अनेक थिअरी एंटरटेनिंग आहेत. काही लोकांकरता हे सगळं म्हणजे एक हिंदी पिक्चर आहे, पण आमच्याकरता तसं नाही आहे. आमच्याकरता एक सिरियस गुन्हेगार ज्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत, ज्याच्या अनेक गँग्स चालतात, ज्यांच्या माध्यमातून खंडणी मागितली जाते, अनेक गुन्ह्यांमध्ये जे सामील आहेत त्यापैकी हे एक गुन्हेगार आहेत, त्यामुळे त्याच्यावर तशीच कारवाई. खरं तर राज्य सरकारच्या अखेरीतील विषय नाही आहे, तरी सुद्धा आता गुन्हेगारीचा विषय आहे. छोटा राजांचा उल्लेख झाला म्हणून स्वाभाविकरित्या दाऊद इब्राहिमचा उल्लेख होतो, जो सर्वात मोठा केवळ माफिया डॉन नाही तर दहशतवादी आहे, या मुंबईचा सर्वात मोठा गुन्हेगार, या देशावरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार. त्याच्यासाठी सुद्धा त्यालाही परत आणण्यासाठी केंद्र सरकार आपलंच आहे, त्या माध्यमातून आता काही सिरियसली प्रयत्न केले जाणार का? आजवर तसे झालेले नाहीत. अतिशय सिरियसली केंद्र सरकार प्रयत्न करते आहे. आपल्याला हे माहिती आहे की त्यामुळेच दाऊद हा आयएसआयच्या अभयाखाली आहे, हा फिरत नाही, तो पूर्णपणे अंडरग्राऊंड असतो आणि त्याला पूर्ण प्रोटेक्शन एखाद्या मिलिटरीने जेवढं प्रोटेक्शन त्या देशाच्या प्रमुखाला द्यावं तेवढंच प्रोटेक्शन आयएसआयने त्याला दिलंय. पण तरी देखील दाऊद असेल किंवा त्याच्या गँगचे इतर लोक असतील यांच्यावर यांच्यापर्यंत पोचून आणि त्यांना देखील गजाआड करायचं हा निश्चितपणे आमचा निर्धार आहे आणि केंद्र सरकारही त्या दृष्टीने पावलं उचलतं. दाऊदचं नवं लोकेशन ट्रेस झालंय त्या पद्धतीने? हे तर इथे सार्वजनिकरित्या या सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. स्वामीनाथन समितीच्या शिफारसी मान्य करू असं सांगत तुम्ही सत्तेवर आलात आणि आता सत्तेवर आल्यानंतर त्या शिफारसी मान्य करणं आम्हाला शक्य नाही अशा पद्धतीचं तुम्ही सांगताय, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही आहे का? असं आम्ही कधीच म्हटलं नाही की स्वामीनाथन कमिटीच्या शिफारसी आम्ही मान्य करणार नाही. अशा पद्धतीचं एक अॅफिडेव्हिट तुम्ही दिलंय याच्यामध्ये कोर्टामध्ये? नाही नाही, असं कुठलंही अॅफिडेव्हिट नाही, अशा प्रकारे कुठलंही नाही. स्वामीनाथन कमिटीने अनेक शिफारसी केल्या, त्यातल्या काही शिफारसी व्यवहार्य आहेत ज्या मान्य केल्या पाहिजेत. आता उदाहरणादाखल प्रश्न हा उठतो की 50% कॉस्ट ही नफा म्हणून पकडायची, असा जो काही एक मुद्दा आहे. आता यातला मूळ अडचण कुठे आहे ती सांगतो. बघा, विविध प्रकारचे जे कृषी माल आहेत या कृषी मालाचे भाव ठरवत असताना केंद्र सरकार सगळ्या राज्यांमधली इनपुट कॉस्ट पकडते आणि त्या इनपुट कॉस्टचं साधारण ॲव्हरेज काढलं जातं, ईल्डचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्याच्यावर आधारित कृषी मूल्याचे भाव ठरवण्याची पद्धत आहे. आता एक समजा कापसाचं आपण उदाहरण घेतलं तर 9 राज्य अशी आहेत की जी कापूस तयार करतात. आता या 9 राज्यांमध्ये सगळ्यात ज्या कमी उत्पादकता ही महाराष्ट्राची आहे. आता उत्पादकता जेव्हा कमी असते इनपुट कॉस्ट तर तेवढीच असते, तुम्हाला प्रति एकरी खर्च हा तेवढाच आहे पण उत्पन्न कमी आहे. आणि ज्यावेळी हे भाव ठरवले जातात त्यावेळी समजा गुजरातची उत्पादकता आपल्या दुप्पट आहे किंवा अजून तमिळनाडूची आपल्या दीडपट आहे, ज्यावेळी हे भाव ठरवले जातात आणि त्याचं एक ॲव्हरेज काढलं जातं की इनपुट कॉस्ट एवढी, ईल्ड एवढी, त्यामुळे एवढा नफा आणि त्याच्यावर आधारित देशाचे भाव ठरवले जातात. आता हे ठरवताना ते भाव
एखाद वेळेस गुजरातला 75% नफा मिळतो, पंजाबला 50%, आणि महाराष्ट्राला मात्र आपली उत्पादकता कमी असल्यामुळे त्या ठिकाणी 10% नफा मिळतो आणि त्यामुळे आपला शेतकरी अडचणीत येतो। त्यामुळे याच्यातला मूळ असा आहे की जोपर्यंत आपली उत्पादकता आपण वाढवणार नाही, आपण इतर राज्याची उत्पादकता कमी तर करू शकत नाही आणि भाव जे आहेत ते आपल्या राज्यात, समजा आपली काही थोडीशी उत्पादकता कमी आहे म्हणून इतरांना त्या ऍट पार आणा असं म्हटलं तर मार्केट स्टॅबिलाईज होऊ शकणार नाही, कारण शेवटी हा सगळा कापूस राज्यांनी किंवा देशाने विकत घेतला तरी देखील तो कन्वर्ट करावा लागेल आणि तो कन्वर्ट करताना त्याचा जो काही धागा बनवला, धाग्यातनं तुम्ही कापड बनवलं, हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा महाग असलं तर तुमच्या कापडाला कोणी गिरायक मिळणार नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर उपाय काय आहे, त्याच्यावर उपाय हा आहे की आपण आपली उत्पादकता वाढवली पाहिजे, तोच प्रयत्न आमचा असणार। कापसाच्या बाबतीमध्ये सीसीआय कडनं जी आपली खरेदी होती, तर सीसीआय कडनं जी खरेदी होताना कुठेतरी त्या किचकट प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे खासगी व्यापारी जे आहेत ते लूट करतात शेतकऱ्यांची, त्यांच्यावर लगाम लावण्यासाठी काय करणार आहे सरकार? असं आहे की आम्ही मागच्या वर्षीपासून एक नवीन पद्धत सुरू केली, आम्ही सीसीआयला सांगितलं की आम्हाला सब एजंट नेमा आणि मागच्या वर्षी सीसीआयचे सब एजंट म्हणून महाराष्ट्र सरकारने एकूण आपल्याकडे 1.5 कोटी क्विंटल कापूस होता महाराष्ट्रात, त्यातला 1 कोटी क्विंटल कापूस आम्ही विकत घेतला। आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस सरकारने जाहीर केलेला भाव 4,100 होता आणि मार्केटचा भाव 3,200 होता। मार्केटचा भाव 3,200 असताना 800 कोटी रुपये आमच्या पदरचे आम्ही दिले आणि 4,100 तो कापूस खरेदी केला। परिणाम एवढाच झाला त्याचा की नंतरच्या याच्यात व्यापाऱ्यांनी भाव 84,000 केले आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला झाला। आणि म्हणून याही वर्षी आम्ही त्यांच्याकडनं परमिशन घेतलेली आहे सीसीआय कडनं आणि सीसीआयचे सब एजंट म्हणून राज्य सरकारच त्याची खरेदी करते। कापूस पणन महासंघ बंद पडलेला नाही, कापूस महासंघच करतो, सब एजंट म्हणून जी खरेदी होते ती कापूस महासंघाकडनंच होते। मागच्याच कॅबिनेटला त्याला मान्यता दिली, कधी सुरू होणार आहे राज्यात त्याला मान्यता दिली, ते सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्याला ऍडिशनल जे पैसे द्यावे लागतात तेही आम्ही दिले। मग किमान आधारभूत किंमत किती असेल आता कापसाला? कापसाला यावर्षी मला असं वाटतं 82,000 काहीतरी घोषित केलेली आहे केंद्र सरकारने। तुम्ही आजपर्यंत ज्यांच्यावर टीका करत होता तेच विरोधी पक्षात आज बसलेले आहेत, दुष्काळाला तुम्हाला जबाबदार धरतायत, तुम्ही उपाययोजना उशिरा करता, तुम्हाला संवेदनशीलता नाही, तुम्हाला कळत नाही त्यामुळे उशिरा होतो आणि त्याचा परिणाम म्हणून दुष्काळ वाढत चाललेला आहे असा त्यांचा स्पष्टपणे आरोप आहे, हे खरं आहे? पहिली गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी आम्ही सत्तेवर आलो त्या दिवशीपासून त्यांनी हे सांगणं सुरू केलं की हे काय यांना काय सत्ता समजते, आम्हाला सगळं समजतं। या तोऱ्यात वावरणाऱ्यांना आमच्या कृतीतनं आम्ही उत्तर दिलंय। पहिली गोष्ट अशी, दुष्काळ कधी जाहीर करायचा याच्या तारखा तर ठरल्याच आहे, त्यांच्याही काळात त्याच्या आधी झालेला नाही, त्या तारखांनाच नजर आणेवारी येते, त्या तारखांनाच अंतिम आणेवारी येते आणि त्यानंतरच ॲक्च्युअल दुष्काळ जाहीर होतो। आम्ही बदललं काय, आम्ही दुष्काळाच्या उपाययोजना दुष्काळ जाहीर व्हायच्या आधी घोषित केल्या आणि त्याच्यावर वर्किंग चालू केलं। मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना विचारतो, त्यांच्याही काळात अनेक दुष्काळ पडले, एकत्री दुष्काळामध्ये जून जुलै महिन्यामध्ये चारा छावण्या सुरू केल्याचं दाखवा, मागणी असायची कधी केल्या नाही, शेवटच्या 2 महिने फक्त चारा छावण्या चालवल्या किंवा 3 महिने चालवल्या, जून जुलैमध्ये चारा छावण्या आम्ही सुरू केल्या, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आम्ही तातडीनं सुरू केले, त्याचे सगळे पेमेंट्स आम्ही यांच्याही काळातले पेमेंट्स आम्ही केले, जे यांच्या काळात यांनी पेमेंट केले नव्हते ते पेमेंट्स आम्ही केले। एवढंच नाही तर ज्यावेळेस लातूरमध्ये भीषण अशा प्रकारची पाणी टंचाई निर्माण होते लक्षात आल्याबरोबर वॅगननी पाणी आणण्याची व्यवस्था सगळी केली। आता निसर्गाची कृपा झाली आणि पाऊस आला आणि माजलगावमध्ये पाणी आल्यामुळे लातूरला आज तरी आम्हाला टँकरनी पाणी देण्याची आवश्यकता पडत नाहीये, पण जेव्हा पडेल त्यावेळेस आमची तयारी पूर्ण आहे। ज्या उपाययोजना आहेत त्या आम्ही तातडीने केल्या आणि मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की सगळ्यात महत्वाचं काय आहे, एखादा दुष्काळ आल्यानंतर 3 गोष्टी महत्वाच्या असतात, एक माणसांना अन्न, दुसरं माणसांना पाणी आणि तिसरं जनावरांना अन्न आणि पाणी, या 3 गोष्टींची व्यवस्था आम्ही केली। बघा आम्ही यावेळी जे कधी घडलं नव्हतं, या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्याला आज 3 रुपये किलो तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू आम्ही देतोय, यापूर्वी दिला नाही यांनी कधी, त्याला कधी त्या शेतकऱ्याला फूड सिक्युरिटीमध्ये आणलं नाही, आज किमान तो उपाशी मरणार नाही ही व्यवस्था आम्ही केली। एवढंच नाही, पाण्याची व्यवस्था केली, चाऱ्याची आमच्या जो आज एवढी व्यवस्था आहे की हे वर्ष पूर्ण आपण काढू शकतो, एवढा चारा आम्ही त्या ठिकाणी तयार केला।
मागच्या 3-4-5 महिन्यामध्ये सातत्याने चाऱ्याची लागवड करून त्या ठिकाणी चारा निर्मिती केली, वैरण विकास कार्यक्रम केला, या तिन्ही गोष्टी आम्ही केल्या, या यांनी केल्या नाहीत कधी। त्यामुळे केवळ टीका करायची म्हणून ते टीका करतात। यांचं प्रशासन जर एवढं चांगलं असतं तर जनतेने इतक्या वाईट रीतीने यांना नाकारलं नसतं। राज ठाकरे जाहीर सभेत म्हणतात की तुम्ही दुष्काळ कर लागू केलात, मात्र दुष्काळ जाहीर नाही केलात आणि त्यांनी टीका केली म्हणून तुम्ही दुष्काळ जाहीर केलात। दुष्काळ जाहीर कधी करायचा हे तारखा ठरलेल्या, त्या तारखेपुढेच आम्ही केला। आता एखाद वेळ कावळा बसला आणि फांदी तुटली तर कावळ्याला आपल्या वजनाने तुटली असं वाटत असेल तर त्यांनी आनंद घ्यावा। आपण भाजप असो किंवा शिवसेना असो, सातत्याने जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा तुमचा आरोप असायचा की दिल्लीतलं काँग्रेस सरकार महाराष्ट्राला सापत्न भावाने वागवतं, समानतेची वागणूक देत नाही, दुर्लक्ष करते। आता एवढा मोठा भीषण दुष्काळ, आपण आताच तिकडची परिस्थिती सांगितली, त्यासाठीच्या राज्य सरकारच्या उपाययोजना सांगितल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारसाठी एवढं मोठं पॅकेज घोषित करतात, जाहीर घोषित करतात, महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र तसं काही येताना दिसत नाही, हा सुद्धा सापत्न भाव नाहीये का? पहिली गोष्ट अशी की दुष्काळाच्या संदर्भात आपलं मेमोरँडम गेल्यानंतर त्याला मदत करावी लागते। आता मी आपल्यासमोर इतिहासच ठेवतो, गेल्या सरकारमध्ये आपलं मेमोरँडम द्यायचं 14,000 कोटी द्या, 8,000 कोटी द्या, 6,000 कोटी द्या, पैसे किती मिळायचे दुष्काळाचे? 600 कोटी, 400 कोटी, 500 कोटी। पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही मागच्या वेळेस 4,000 कोटी रुपयाचं मेमोरँडम पाठवलं, 2,000 कोटी रुपये दिले, पुन्हा एक ॲडिशनल मेमोरँडम पाठवलं, 700 कोटी रुपये दिले। एवढे पैसे कधीच दिले नव्हते आणि याही वर्षी केंद्र सरकार देईल। आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राला वेगवेगळ्या हेड्समध्ये केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणात निधी मिळतो। आणि एवढंच नाही, आज केंद्र सरकार इतकं रिस्पॉन्सिव्ह आहे की महाराष्ट्रातल्या योजना गेल्या, महाराष्ट्रातल्या क्लिअरन्सेस गेले, तर ज्या वेगानं आम्हाला मिळत आहेत यापूर्वी कधीच मिळाले नव्हते। 5-5 वर्ष मुख्यमंत्री चक्रा मारत राहायचे, कोणी रिस्पॉन्स द्यायचं नाही। आणि म्हणून केंद्र सरकार यावर्षी तर या दुष्काळामध्ये NDRFचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिले आहेत त्यांनी, आम्हाला 800 कोटी रुपये ॲडव्हान्समध्ये दिले आहेत, आम्हाला ते ऍडजस्ट करायचे आहेत म्हणजे पुढच्या याच्या। त्यामुळे केंद्र सरकार या बाबतीत पूर्ण रिस्पॉन्सिव्ह आहे। सर, तुमच्यावरती एक नेहमी आरोप केला होता की रोख रकमेचं पॅकेज शेतकऱ्यांपर्यंत सरकार घोषित करेल असं वाटत होतं, पण ते काही जास्त केलं नाही, त्यामुळे रक्कम न देता पॅकेज ओरिएंटेड न करता उपकरणं देऊन सक्षम करायचं, असं काही सरकारची भूमिका आहे काय? असं आहे की हे पॅकेज द्यायची ही एक वेळ असते, ती कधी असते? आता अंतिम आणेवारी झाल्यानंतर ॲक्च्युअल गावं ठरतात आणि मग हे पॅकेज दिलं जातं। आणि आपल्या माहितीकरता सांगतो की आपण मागच्या वर्षी आम्ही शेतकऱ्याला किती पैसे दिले ते पा, R&R मध्ये 15 वर्षामध्ये जुन्या सरकारनं 13,000 कोटी रुपये दिले, आमच्या सरकारनं मागच्या 1 वर्षामध्ये 8,000 कोटी रुपये दिले। त्यामुळे आणि हे सोपं नव्हतं, कठीण काम होतं, याचं कारण मोठं डेफिसिट जुनं सरकार करून गेली होती। आणि ज्यावेळेस R&R करता तुम्ही पैसे देता ते कर्ज मिळत नाही तुम्हाला, कर्ज अन्य बाबींवर घ्यावं लागतं आणि बजेटमधनं हे पैसे तुम्हाला द्यावे लागतात, पण ते पैसे आम्ही दिले। आणि याही वर्षी जो पैसा लागेल त्याचं बजेटवर प्रेशर येतं, पण ते प्रेशर सहन करू कारण शेतकरी अडचणीत आहे आणि पैसे देऊ। लोकल लेवलला जेव्हा जातो शेतकरी कर्ज मागायला, बँका कर्ज देत नाहीत, अनेक शेतकरी आजही म्हणजे तुम्ही क्लिअर इन्स्ट्रक्शन्स देऊन सुद्धा आजही कर्ज द्यायला टाळाटाळ केली जाते, कर्जाचं पुनर्गठन तर लांबत राहिलं, नवीन जुनं काहीच मिळत नाही त्याला, अशा वेळेला तो आत्महत्या करतो, असा एक परिस्थिती जी आहे ती आज राज्यामध्ये तयार झालेली आहे। बघा, राज्यातल्या कर्जाची परिस्थिती काय आहे आणि आम्ही उपाययोजना काय केली, या दोन्ही गोष्टी आपल्याला सांगतो। पहिली परिस्थिती अशी आहे की या राज्यामध्ये अनेक वर्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कर्ज देत होत्या आणि त्यामुळे या राज्यांमध्ये कृषी विभागाला कर्ज कोण देणार, तर ते कॉपरेटिव्ह सेक्टर देणार। आणि म्हणून इतर राज्यांप्रमाणे आमच्या ग्रामीण भागामध्ये कमर्शियल बँका किंवा नॅशनलाइज बँका यांनी कर्ज पुरवठ्याची व्यवस्था उभी केली नाही। मागच्या 5-7 वर्षात या बँका सत्ताधाऱ्यांनी खाऊन टाकल्या, इतके घोटाळे त्याच्यामध्ये केले। आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे, 12 बँका अशा आहेत की ज्या बँका स्ट्रेस 3 बँका तर कर्जच देत नाही आणि 9 बँका अशा आहेत की ज्या लिक्विडिटी क्रंचमध्ये आहेत, म्हणजे आम्ही त्यांना 600 कोटी रुपये ॲडिशनल देऊन पैसे पंप करून आम्ही ते कर्ज त्यांना द्यायला लावलं, त्यातल्या काहींनी दिलंच नाही तरी देखील कमी दिलं।
आणि त्यामुळे एक व्यवस्था मागच्या सरकारने उद्ध्वस्त केली आहे आणि ती भ्रष्टाचाराने उद्ध्वस्त केली आहे आणि दुसरी व्यवस्था तातडीनं मग आम्ही काय केलं ही अशा व्यवस्था तातडीनं एका दिवसात उभ्या राहत नाही तरी आम्ही नॅशनलाइज बँका कमर्शियल बँका यांच्या पाठीमागे लागून लागून त्यांना लेंडिंग करायला लावलं आणि परिणाम असा आहे की मागच्या वेळेसपेक्षा जवळजवळ काही लाख शेतकऱ्यांना यावेळेस आणि मराठवाड्यात तर दीडपट शेतकऱ्यांना आम्ही यावेळेस लेंडिंग केलंय आता दुर्दैव हे आहे की लेंडिंग केल्यानंतरही दुष्काळच आहे पण ही जी काही लेंडिंग वाढताय शेवटी शेतकऱ्याला जर कर्जच मिळणार नाही तर तो शेती करेल कसा आणि या ज्या 12 बँका उद्ध्वस्त केल्या आहेत आज याच्या ठिकाणी दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे किती कठीण काम आहे पुनर्गठनाच्या संदर्भातही जुनं सरकार जे पुनर्गठन करायचं त्यांनी शेतकरी अजून कर्ज बाजारी व्हायचा पहिल्या वर्षीपासून तुम्ही 12% व्याज लावायचे मुद्दला सहित आणि 3 वर्षात वसूल करा म्हणजे भीक नको पण कुत्र आवर अशी परिस्थिती होती ज्यावेळेस अनेकांची चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की हे पुनर्गठन तर मोठा गळफास आहे आम्ही आमचा निर्णय घेतला की पुनर्गठन 5 वर्षाकरता झालं पाहिजे पहिल्या वर्षीचं व्याज पूर्ण राज्य सरकार भरेल कारण त्या वर्षी तो अडचणीत असतो आणि त्याच्या पुढचे 4 वर्ष 50% व्याज राज्य सरकार भरत आहे हजारो कोटी रुपयाच्या पोटी आम्हाला द्यावे लागतात पण आम्ही ते स्वीकारलं याचं कारण त्याशिवाय आपण शेतकऱ्याला त्यातनं बाहेर काढू शकत नाही हे यांना कधी वाटलं नाही याच्याकडे कधी यांनी लक्ष दिलं नाही टीका करायला हे पुढे आहेत पण यांना ज्या हातात व्यवस्था दिली त्या व्यवस्था उद्ध्वस्त यांनी केल्या आणि यांनी केलेल्या उद्ध्वस्त केलेल्या व्यवस्थेमुळे आज ही अवस्था आहे बुडलेल्या बँकांमध्ये तुमच्या पक्षाचेही संचालक आहेत मोठ्या प्रमाणात एखाद्या बँकेत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल पण आमच्या पक्षाकडे वर्धा बुलढाणा आमच्या पक्षाकडे अमरावती कधीही त्याच्या आमच्या पक्षाकडे कधी अध्यक्षपद नव्हतं उपाध्यक्षपद नव्हतं एखादा संचालक जर आमचा असेल आणि तोही चुकला असेल तर त्याच्यावरही कारवाई होईलच त्यांच्यावर प्रशासक बसवले त्याच्यानंतर तुम्ही विरोधी पक्षात असताना या संचालकांवर आम्ही कारवाई करू सरकार सत्तेत आल्यानंतर आता तुम्ही कुठल्याही संचालकांवर कारवाई सुद्धा होत नाहीये सगळीकडे कारवाया सुरू झाल्यात आणि खरं म्हणजे इतकी बदमाशी केली आहे तेव्हाच्या मंत्र्यांनी नाकारून टाकल्यात कारवाया नाकारून टाकल्यात आणि कॉसाई ज्युडिशियल पॉवरमध्ये ती नाकारली तर रिव्ह्यूचा अधिकार नाही आहे कोर्टात जावं लागतं एकेका केसमध्ये आता आम्ही कोल्हापूरची कोर्टात केस जिंकलो आम्ही सोलापूरची कोर्टामध्ये केस जिंकलो पण त्याच्यात 6-6 महिने जातात कोर्टात लढावं लागतं म्हणजे यांनी दरोडेखोरी करायची पैसा खाऊन टाकायचा आणि यांनी स्वतःला क्लीन चिट देऊन टाकायची इतकं भयानक कोट्यावधी रुपये खाल्ले अशा माजी सुनणार नाही पण अशा माजी मंत्र्यांवर पण कारवाई करणार तुम्ही सगळ्यांवर कारवाई करणार सगळ्या घोटाळ्यांमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांवर कारवाई होणार पण एक प्रकारचं ट्रान्सपरंट असं स्वरूप असणार का कारण आता स्फोटक माहिती देत आहे तुम्ही की अगदी दरोडेखोरी असा शब्द तुम्ही वापरलात सर्वसामान्यांच्या पैशावर दरोडाच होता या सर्वांचं एखादी म्हणजे व्हाईट पेपर करत असता एखादा ब्लॅक पेपरच कॉपरेटिव्ह सेक्टरमधल्या लुटमारीचा आतापर्यंत झालेला तुम्ही सादर करणार का लोकांसमोर मांडणार का हे झालेलं आहे यांच्यावर आम्ही यासाठी कारवाई करतोय म्हणजे राजकारणाचा संधी हे ब्लॅक पेपर वगैरे नाही पण यातल्या प्रत्येक बँकेचं ट्रान्सपरंटली आम्ही बाहेर काढणारच आहोत आणि पब्लिक डोमेन मध्ये आणणारच आहोत सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष वारुम याच कार्यक्रमात होते आमच्याकडे त्यांनी खंत किंवा दुःख व्यक्त केलं त्यांचं म्हणणं असं होतं की पवारसाहेब एवढे ज्येष्ठ नेते 4 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा भेटले ते कोणताही त्यांनी स्वतःचा त्यात ठेवला नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना सादर केल्या उपाययोजना मात्र त्यांचं म्हणणं असं होतं की राज्य सरकार कोणत्याही उपाययोजनेला हाती येत नाहीये त्यामुळे सध्याची परिस्थिती ओढवली नेमका काय प्रकार आहे पवारसाहेबांनी मला एक पत्र लिहिलं त्याचं सविस्तर उत्तर लिहून त्याच्यापेक्षा जास्त आम्ही काय केलं हे मी त्यांना सांगितलेलं आहे दुसरं सांगतो की राष्ट्रवादीनी एक आंदोलन केलं जेल भरो वगैरे त्याच्या आधी सगळे निर्णय घेऊन टाकले होते आम्ही जे निर्णय आम्ही घेतलेले आहेत त्याच्यावर त्यांनी जेल भरो केलं त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं की आहे पवारसाहेबांना अनुभव जास्त आहे ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा अनुभव आम्ही ऐकूनही घेऊ त्याचा फायदाही आम्ही घेऊ पण तुम्ही जेव्हा सत्तेत होते तेव्हा का नाही ऐकलं त्यांचं मग एवढा जर अनुभव होता तर त्या अनुभवावर आधारित तुम्ही काम केलं असतं तर आम्ही सत्तेत कशाला आलो असतो महाराष्ट्राचा सत्यानाश कशाला झाला असता त्यामुळे मला असं वाटतं की सुनील तटकरेंनी त्यावेळेस जर त्यांची ट्युशन घेतली असती एकतर घेतली असेल ना असे वागले असतील तर मग त्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे नाही तर त्यांनी घेतली नसेल आणि असे वागले असतील तरी अडचण आहे पण तुम्ही काय आता घेताय पण त्यांची ट्युशन आता नव्याने आम्हाला ट्युशन घेण्याची आवश्यकता नाही काय करायचं आमच्या मनात स्पष्ट आहे पण पवारसाहेबच काय कुठल्याही ज्येष्ठ नेत्याने एखादी सूचना केली आणि ती व्यवहारी असेल
तर ती स्वीकारली पाहिजे, त्याच्याकरता संकुचित मनोवृत्ती नाही. साबरमतीचे बारामती दौरे वाढलेले आहेत ही जी टीका आहे, आणि वारंवार केंद्रातले अनेक नेते बारामतीला येणं वाढलेलं आहे. मातोश्रीवर आता कोणी जात नाही, पण आता बारामतीला लोक जात आहेत. हे बारामती हे नवीन मातोश्री तयार होत आहे का? काय सलगी वाढते नवीन? असं आहे की शरद पवार जी हे देशातले एक ज्येष्ठ नेते आहेत, आणि भारतीय जनता पक्षाचं पहिलेपासून धोरण आहे की ते आमचे राजकीय विरोधक आहेत, राजकीय शत्रू नाही आहेत. राजकीय अस्पृश्यता काय असते आम्ही सहन केलेलं आहे. आम्हाला अक्षरशः वाळीत टाकलं होतं लोकांनी, त्यावेळेस काय अवस्था होते हे आम्ही सहन केलेलं आहे. त्यामुळे आमचं पहिलेपासून मत आहे की राजकीय अस्पृश्यता नाही आहे. विरोध आहे हा तत्वांचा विरोध आहे, कार्यपद्धतीचा विरोध आहे. त्याचा विरोध जोरानं करू, ती कार्यपद्धती हाणून देखील पाडू, पण व्यक्ती म्हणून थोडी विरोध आहे. आता त्यांची जर 75वी असेल आणि त्याला जर बोलवलं तर का जाणू आहे, मी देखील जाणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये त्याचा कार्यक्रम होणार आहे, मला निमंत्रण मी निश्चितपणे जाईल. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती अशीच राहिली आहे, आपण काही एकमेकाचे शत्रू थोडी आहोत, विचारांची लढाई आहे. चुकीच्या आधी साबरमती आणि मग बारामती, ज्यांनी म्हटलं त्यांना विचारा ना, आमच्याकरता साबरमतीच आहे. पण राजकीय अस्पृश्यता ज्या वेळेला लोक मानत होते, तुम्हाला वाईट टाकलं होतं त्यावेळेला, जे तुमच्या सोबत होते त्यांच्यापेक्षा तर जास्त प्रेम त्यावेळेला विरोध करायचं बिलकुल नाही आहे, प्रेम यांच्याचकडे. आपल्या घरामध्ये आपण किती भांडलो तरी शेवटी प्रेम भावावर असतंच, प्रेम आई बापावर असतंच, प्रेम पत्नीवर असतंच. त्यामुळे कुटुंबावर आपलं प्रेम असतंच, भांडणं होत असतात. मुख्यमंत्री होण्याच्या आधी तुम्ही या विषयावरती भरभरून बोलायचं, पण हल्ली या विषयावरती तुम्ही बोलणं टाळतात. तो म्हणजे वेगळा विदर्भाचा विषय, आयएम असेल किंवा एम्स असेल नागपूरला जातोय, त्यामुळे एक आरोप केला जातो की वेगळ्या विदर्भाचा पाया महाराष्ट्रातनं रचला जातोय. बघा, पहिली गोष्ट अशी आहे की छोट्या राज्यांबद्दलची भूमिका ही आमच्या पक्षाची आहे, भारतीय जनता पक्षाची आहे, आणि आज नाही अनेक वर्षापासून आहे. आणि ज्याच्यामध्ये त्यांनी जे राज्य सांगितलं तर विदर्भ देखील आहे, आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका कधीच बदललेली नाही. पहिलेपासून भारतीय जनता पक्ष छोट्या राज्यांच्या बाजूने आहे, विदर्भ असेल, तेलंगणा असेल, झारखंड असेल, याच्या बाजूने नेहमीच राहिलेला आहे. आता ही छोटी राज्य करायची कधी, या संदर्भातला निर्णय की राज्य सरकार घेत नाही, तो केंद्र सरकार घेते. त्यामुळे केंद्र सरकार आणि केंद्रीय भारतीय जनता पार्टी कधी काय निर्णय करायचे ते ठरवतील. आज आता माझ्यावर राज्यकर्ता म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडत असताना मी हा प्रयत्न करतोय की इथे समतोल विकास झाला पाहिजे. आणि हा समतोल विकास होत असताना कुठल्या विभागावर अन्याय करायचा नाही, पण ज्या विभागावर अन्याय झालाय तो अन्याय दूर कसा करता येईल याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आहे, आणि ती संविधानाने माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे माझा हा प्रयत्न आहे की त्या विभागामध्ये देखील जास्त, पण हे होत असताना दुसऱ्या विभागावर मी अन्याय करत नाहीये. प्रत्येक विभागामध्ये चांगलं काम काय करता येईल हाच माझा प्रश्न. पण हाच मुद्दा आहे की जर तुम्ही योग्य लक्ष देणार असाल, त्या भागाचा विकास होणार असेल, तर मग वेगळं राज्य करण्याची गरज काय? नाही, असं आहे की छोट्या राज्यांची संकल्पना ही आमच्या पक्षाने आयडियोलॉजी म्हणून स्वीकारलेली आहे, आणि छोटी राज्य ही विकासाची मॉडेल होतात असं आमच्या पक्षाचं मत आहे, आणि त्यामुळे त्याचा उचित निर्णय ते घेतील. तसा काही प्रस्ताव तुम्ही तयार केलाय का? आम्हाला प्रस्ताव तयार करावा लागत नाही. पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही संयुक्त महाराष्ट्रासाठी भांडणार की वेगळ्या विदर्भासाठी? बघा, जोपर्यंत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत महाराष्ट्राचे सगळे प्रश्न माझे प्रश्न आहेत, आणि त्या प्रश्नांवर भांडणं ही माझी जबाबदारी आहे. मग सीमा प्रश्न असेल, कर्नाटक सोबत महाराष्ट्राचा जो काही सीमेचा प्रश्न चालला आहे आणि आपल्या गावांवर त्यांनी जो अधिकार त्या ठिकाणी मांडलेला आहे, त्याकरता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून जी ताकद लावता येईल तिला. पण ती कमी पडते ताकद, बेळगाव महाराष्ट्राचंच आहे, महाराष्ट्राला कोर्टामध्ये बाजू मांडायला आपण कुठेतरी कमी पडतोय अशा पद्धतीचं म्हणजे आतापर्यंत बोललं जात आहे, काय तथ्य याच्यात? हे बिलकुल तथ्य नाहीये. आपण त्याकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि तिथे एक कमिटी तयार केली आहे, एकीकरण समिती आहे, एक आपली समिती आहे, ज्या ज्या गोष्टी वकील मागितले ते वकील आपण दिलेले आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर मागितलं ते दिलं आहे, जुन्या महाराष्ट्र सदनामध्ये सगळ्या व्यवस्था आपण उभ्या केल्या आहेत, आणि आता अतिशय जोराने आपण आपली बाजू मांडू. एकीकरण समितीने एक पत्र दिलंय तुम्हाला की जोपर्यंत सीमा प्रश्नावर निकाल लागत नाही तोपर्यंत कर्नाटकशी कोणत्याही प्रश्नावर, आता पाणी प्रश्नावर त्यांचं म्हणणं आहे की एक चर्चा करावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, असं एक पत्र दिलंय, त्यावर आपली भूमिका काय आहे? असं आहे की ही दोन जी राज्य आहेत या राज्यांमध्ये अनेक वेळा एकमेकाशी संवाद करावाच लागतो. कधी आपल्याला त्यांच्याकडचं पाणी लागतं,
कधी त्यांना आपल्याकडचं पाणी लागतं, कधी म्युच्युअली आपल्याला पाण्याचं रिडिस्ट्रीब्युशन करावं लागतं. त्यामुळे भारत पाकिस्तान तर नाहीये. हा आमचा अतिशय या गोष्टीची नाराजी आहे की ज्या प्रकारे मराठी माणसासोबत कर्नाटक वागतं हे या देशात दुष्णावं नाहीये. पण याचा अर्थ आता कर्नाटकशी भारत पाकिस्तान युद्ध चाललंय असं नाहीये. आम्हाला आवश्यकता पडेल म्हणजे अगदी आता आम्हाला चाऱ्याची आवश्यकता पडेल असं वाटत होतं ज्यावेळेस सोलापूर वगैरे सगळ्या भागामध्ये, त्यास आम्ही कर्नाटकमधनं चारा विकत घेण्याकरता तयारी केली होती. शेवटी या गोष्टी आणि त्या गोष्टीचा फार संबंध नाहीये. पाण्याचा उल्लेख झाला आता तर जलशिवारचा उल्लेख होणं अपरिहार्य आहे. नेमकं कसं यश मिळालेलं आतापर्यंत? खर तर तेवढा पाऊस झालेला नाहीये तरी सुद्धा. अगदी चांगला विषय आपण मांडला की यावेळेस पाऊस 50-60% आहे. पण ज्यावेळेस आम्ही राज्यामध्ये आलो तर आमच्या लक्षात असं आलं की देशातल्या 40% मोठ्या धरणांपैकी, देशातल्या मोठ्या धरणांपैकी 40% धरणं ही महाराष्ट्रामध्ये आहे. पण तरी देखील महाराष्ट्रातली 82% शेती ही कोरडवाहू आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज जे काही शेतीच्या समस्या आहेत त्या पाण्याशी निगडित आहेत. आम्ही मग महाराष्ट्राच्या टोपोग्राफीचा, हायड्रोलॉजीचा, जिओलॉजीचा विचार करून हे लक्षात आलं आणि जलसिंचन आयोगाने देखील ते स्पष्ट केलं होतं की महाराष्ट्रातले सगळी धरणं पूर्ण केली तरी 50% वर संरक्षित सिंचन देता येत नाही. आणि म्हणून जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे हेच याकरता महत्वाचं आहे. एक प्रयोग अण्णा हजारेजींनी केला होता, एक पोपटराव पवारांनी केला होता, एक शिरपूर पॅटर्न त्या ठिकाणी होता, एक राजेंद्र सिंग राणाजींनी नद्यांचा, या सगळ्या प्रयोगांचं आम्ही एकत्रीकरण केलं, या सगळ्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि ही जलयुक्त शिवारची योजना आम्ही चालू केली. आणि मला सांगताना आनंद वाटतो की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये एवढा लोकसहभाग लाभलेली योजना नाही. आज त्या योजनेच्या माध्यमातून 6,200 गावांमध्ये 1,25,000 जास्त कामं आपण पूर्ण केली आहेत. 35,000 कामं प्रगतीपथावर आहेत आणि याच्यामध्ये एवढ्या कमी पावसात जे पाणी थांबलंय ते 24 TMC आहे. म्हणजे 6,00,000 हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन देता येईल एवढं पाणी त्यात थांबलेलं आहे. काल मी सांगलीच्या दुष्काळी भागात गेलो होतो आणि त्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं दाखवली, शेतकऱ्यांचा उत्साह मी बघितला. नंदुरबारला गेलो होतो, तिथला उत्साह मी बघितला की त्या ठिकाणी पवार नावाचा एक शेतकरी सांगत होता की माझ्या विहिरीत कधी पाणी पाहिलं नाही मी, या दिवसात विहीर लबालब भरलेली आहे. आणि त्यामुळे हे 6,00,000 हेक्टरचं संरक्षित सिंचन त्यातनं तयार झालं. आणि हे सगळं तयार करण्याकरता केवळ 1,400 कोटी रुपये खर्च आला. 9 महिन्याच्या कालावधीमध्ये 300 कोटी रुपये लोकसहभागातून आले. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल जर आपण 6,00,000 हेक्टर करता 24 TMC संरक्षित सिंचन देण्याकरता जुन्या सरकारची कार्यप्रणाली बघितली 5-7 वर्ष लागायची. एस्टिमेटेड कॉस्ट 7-8 हजार कोटी, ऍक्च्युअल कॉस्ट 14 हजार कोटी. 14 हजार कोटीचं काम 1,400 कोटी त्या ठिकाणी झालंय आणि लोकसहभागातून झालंय. लोक त्याच्यावर आज, म्हणजे मी आता गेलो तर मला निवेदन काय मिळतात, आमचं गाव जलयुक्त शिवारमध्ये घ्या, आम्ही कॉन्ट्रीब्युशन करायला तयार. मला असं वाटतं की अतिशय लोकांची, म्हणजे ही जी यशस्वी झाली, आत मी सरकारचं कुठलंही श्रेय मानत नाही, हे श्रेय जर खरं कोणाचं असेल तर या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचं आहे. सरकार म्हणून तर आम्ही योजना अनेक तयार करतो, त्या योजना आम्ही प्रामाणिकपणे कार्यान्वित करायचाही प्रयत्न करतो. पण जेव्हा जनता एखाद्या योजनेला जनआंदोलनाचं स्वरूप देतं त्यावेळी काय होऊ शकतं जलयुक्त शिवारने दाखवलंय. येत्या 5 वर्षांमध्ये 20,000 गावं दुष्काळमुक्त करायची असं आमचं उद्दिष्ट आहे. महागाई रोखण्यात सरकारला अपयश आले. महागाई जी आहे, आपण जर गेल्या 1.5 वर्षाचा कालावधी विशेषतः केंद्रात सरकार आल्यानंतर आणि आता राज्यात सरकार आल्यानंतर बघितला तर पेट्रोल डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेले आपण बघितले. अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे कमी होताना आपण बघितले. आजही तूर डाळ आसमानाला भिडली आहे, पण त्याचवेळी आपण जर वाटाणा बघितला तर तो 22 रुपये किलो आहे. आपण चणा डाळ बघितली तर ती 50 रुपयाच्या घरामध्ये आहे. काही प्रॉब्लेम्स आपल्यासमोर आहे सप्लाय साईड मॅनेजमेंटचे आहेत. आपल्याला 2,50,000 मेट्रिक टन तूर डाळ लागते, त्यातली 2,00,000 मेट्रिक टन ही आपण आपल्या देशात तयार करतो आणि उरलेली आपण आयात करतो. यावर्षी देशातला क्रॉप हा, म्हणजे कमी मान्सूनमुळे, मागचंही खरीप आणि हाही खरीप, या कमी खरीपाच्या पिकामुळे एक मोठी टंचाई तयार झाली आणि त्या टंचाईमुळे एक मोठा शॉर्टेज तयार झाला आणि त्यातनं ते भाव जे आहे ते स्काय रॉकेट झाले. आपल्याकडे हे जे सप्लाय साईड मॅनेजमेंट आहे हे करताना एक प्रमुख प्रॉब्लेम काय येतो, आपला जो हार्वेस्टिंग सीझन आहे
आणि ज्या राष्ट्रातून आपण आयात करतो त्यांचा जो हार्वेस्टिंग सीजन आहे याच्यामध्ये तीन महिन्याचा फरक आहे. आणि या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जर माल नसला तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाववाढ होते आणि त्यामुळे ती भाववाढ रोखण्याकरता यावेळी पहिल्यांदा केंद्र सरकारने आम्हाला सांगितलं की तुम्हाला स्टॉक लिमिट टाकता येईल आणि स्टॉक लिमिट इम्पोर्टर्सवरही टाकता येईल. यापूर्वी इम्पोर्टर्स आणि बिग मॉलवर कधी स्टॉक लिमिट टाकली नव्हती, ती आपण टाकली आणि मोठ्या प्रमाणात छापे मारले. आज आपल्याला डाळ मिळाली आहे. आता केंद्र सरकारला आम्ही विनंती केली की 7 दिवसात ती डाळ आम्हाला मार्केटमध्ये आणायची आपण परवानगी द्या, ती आम्हाला मिळेल. आम्ही तातडीने त्याचा लिलाव करून ती मार्केटमध्ये आणू. पण आता हे 10 जूनला केंद्र सरकारने सांगितलं होतं, पत्र दिलं होतं ऍक्च्युली, की साठेबाजांवर कारवाई करा आणि असं मोठं शॉर्टेज येण्याची शक्यता आहे. आपण छापामारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे. त्या मधल्या काळामध्ये जे काही काळाबाजारी करणारे होते, स्टॉकिस्ट होते, त्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं. तुम्हाला असं वाटतं का आपला रिस्पॉन्स टाइम लेट होता? नाही, मुळामध्ये ज्यावेळेस हे पत्र आलं त्यावेळी आम्ही पहिल्यांदा प्रस्ताव मूव्ह केला तर त्याच्यावर पणन विभागाचं मत असं होतं की माल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आणि शेतकऱ्यांकडे आहे आणि त्यामुळे आता जर स्टॉक लिमिट टाकली तर भाव खाली पडतील आणि शेतकऱ्यांवर किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्याचा परिणाम होईल. आताच आमच्या लक्षात आलं, आपण तेलबियांवर टाकलं, आता सोयाबीन हे तेलबियाच आहे आणि लगेच सोयाबीनवर कारवाई सुरू झाल्याबरोबर त्याचे भाव कमी पडले. आज आम्ही केंद्र सरकारशी बोललो, केंद्र सरकारने मान्यता दिली आणि सोयाबीनवरच आम्ही ही स्टॉक लिमिट हटवतोय आणि त्यामुळे त्यांनी ती भूमिका मांडली. त्यानंतर तेव्हाही केंद्र सरकारने पूर्णपणे आपल्याला किती स्टॉक लिमिट टाकायची, इम्पोर्टरवर टाकायची की नाही, कारण एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट त्यांचा कायदा, हा आपला कायदा नाहीये. ज्यावेळी त्यांनी नोटिफिकेशन काढलं, ज्या दिवशी त्यांनी नोटिफिकेशन काढलं की एवढी स्टॉक लिमिट टाका, आम्ही 24 तासही थांबलो नाही. मी डायरेक्ट ऑर्डर दिले की पोस्ट फॅक्टो कॅबिनेटची मान्यता घेऊ आणि लगेच आम्ही त्यानुसार कारवाई केली, छापेमारी सुरू केली आणि 2 दिवसांनी कॅबिनेट होती त्यावेळेस त्याची मान्यता घेतली. त्यामुळे त्यात कुठलाही कालावधी गेलेला नाही. हा जो कालावधी गेलेला आहे तो कालावधी या कारणाने गेला. एक आणखीन मागणी अशी होते की मागच्या वेळेला ज्यावेळेला सरकार होतं युतीचं, 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते आणि ते कसोशीने स्थिर राहिले होते त्यानंतर, आणि त्याचा फार मोठा इम्पॅक्ट हा त्यानंतर पण जे सरकार आलं त्याच्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं होतं आपल्याला. तर आता तसं काही योजना आहे का सरकारची, आपण जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहात का? जेव्हा नवीन सरकार आलं आघाडीचं, आघाडीच्या सरकारनं रेशनमधनं डाळ तेल हद्दपारच करून टाकलं आणि त्यामुळे आता गेली 15 वर्ष या गोष्टी आपण याच्यात देतच नाही आहोत. रेशनमध्ये गेली जो जो 10-12 वर्ष आपण ते रेशनमधनं देणंच बंद केलेलं आहे, त्यामुळे आता हे एक नवीन दायित्व स्वीकारायचं का याचा विचार करावा लागेल. ते सर एक दुसरा गंभीर विषय आहे की सुरेश परमार याच्या आत्महत्येच्या प्रकरणामध्ये अनेक लोकप्रतिनिधींची नावं पुढे आलेली आहेत, चिंतेचा विषय, कारवाई काय करायचा सरकारचा विचार? अतिशय कडक कारवाई आम्ही करणार आहोत. त्यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध वॉरंट इश्यू केलेले आहेत, ते फरार आहेत, त्यांच्या पाठीमागे पूर्ण पोलीस लागलेली आहे, ते कोर्टामध्ये जामिनाकरता गेले आहेत अँटिसिपेटरी. तिथे आम्ही स्पेशल प्रॉसिक्युटर उभे केलेले आहेत, जे नामांकित स्पेशल प्रॉसिक्युटर्स तिथे उभे केले आहेत आणि मी कमिशनर ऑफ पोलीस आणि कमिशनर म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांना सांगितलंय हे क्रॅकडाऊन करा, हे नेक्सस मोडून काढा आणि हे आम्ही मोडून काढू. एक आणखीन महत्वाचा मुद्दा होता, राजकीय मुद्दा होता, कारण तुमच्या निवडणुकीच्या आधीचा अजेंडा होता आरक्षणाचा. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्हाला मित्रपक्ष मिळाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मित्रपक्ष मिळाले, आता त्यानंतर आता सरकार आल्यानंतर धनगर आरक्षणाच्या बाबतीमधला तुमची भूमिका काय असणार आहे, कारण तुमचे मित्रपक्ष फार गोंधळलेल्या स्थितीत सध्या दिसत आहेत. या दोन्हीबद्दल आमची भूमिका स्पष्ट होती. मराठा आरक्षणाचा कायदा आम्ही पास केला, कोर्टामध्ये आम्ही तिची बाजू मांडतोय, एक मोठी समिती आम्ही तयार केलेली आहे विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली, ज्यात सगळ्या पक्षातले मराठा नेते आहेत, ते ज्याप्रमाणे आम्हाला सांगतात त्याप्रमाणे सगळी कारवाई त्या केसमध्ये आम्ही करतो आहोत. धनगर आरक्षणाच्या संदर्भातही आमची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. मुळामध्ये आम्ही असं सांगितलं होतं की आम्ही तातडीनं शिफारस पाठवू, पण ज्यावेळी आम्ही राज्यावर आलो आणि मी त्या सगळ्या नेत्यांना ते दाखवलं त्यावेळेस असं लक्षात आलं की जुन्या सरकारनं एक शिफारस पाठवून ती नामंजूर करून घेतली आणि त्या शिफारसीसोबत त्यांनी TRTA ही जी संस्था आहे त्या संस्थेचा निगेटिव्ह अहवाल पाठवून ती शिफारस अमान्य करून घेतली. त्यामुळे आता नवीन शिफारस जर बिना अहवालाची पाठवली तर ती शिफारस मान्य होऊ शकत नाही, ती 1 मिनिटात परत येईल आणि ती समाजासोबत लबाडी होईल. आतापर्यंत अशा प्रकारच्या शिफारसी केवळ TRTAच्या जायच्या, त्यांची भूमिका स्पष्ट आहे आणि धनगर समाजाचं म्हणणं आहे की TRTA आम्ही दिलेले पुरावे ग्राह्य मानत नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण दुसरी संस्था अव्यास देऊ, TISSला आम्ही दिलेला आहे
आणि या सगळ्या नेत्यांना सांगितलं की टीआयएसएस पुढे तुमचे सगळे पुरावे मांडा आणि त्याच्या आधारावर टीआयएसएस रिकमेंडेशन देईल. त्यांचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट सहित आम्ही केंद्र सरकारकडे शिफारस पाठवू तर ती शिफारस ग्राह्य होईल. आज आमचा हात आम्ही झटकू शकतो एक शिफारस पाठवून, पण त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही हे अतिशय स्पष्टपणे मी सांगितलंय. त्यातले जे सेन्सिबल नेते आहेत त्यांना ते पटलंही आहे, ज्यांना राजकारण करायचं आहे ते राजकारण करतात. डान्स बार पुन्हा सुरू झालेत. कुठे झाले आता जे याची छमछम, म्हणजे जे आता ती स्थगिती उठवली फक्त काय चॅनल्सवर चालू केलं. एक सहकारी पक्षांचा आता उल्लेख झालेला, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आताच तुम्हाला उसाच्या एफआरपीवर घेराव सुद्धा घातला, निवेदन सुद्धा दिलीत. एकदम आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागलेलं आहे एफआरपीच्या मुद्द्यावर. 1967 अध्यादेशाप्रमाणे ऊस दर नियंत्रण जो अध्यादेश आहे त्याप्रमाणे खरं तर एका टप्प्यात दिलं पाहिजे संपूर्ण एफआरपी, मात्र दिला जात नाही. काही साखर कारखान्यांनी तर पश्चिम महाराष्ट्रातल्या ठराव करायला सुरुवात केलेली आहे की 3 टप्प्यात दिले जातील, हे आपण कसं याला हाताळणार. पहिली गोष्ट अशी की काल मला कुठलाही घेराव घातला नाही, मला त्यांनी निवेदन दिलं, मोठ्या संख्येने ते आले होते, अतिशय शिस्तीत नीट त्यांनी निवेदन दिलं आणि माझी भूमिका मी त्यांना अतिशय स्पष्टपणे सांगितली, जी मी साखरचं जो मंत्री गट आहे त्याच्या देखील मांडली होती. ही भूमिका अति आमची स्पष्ट आहे की एफआरपीचं पेमेंट हे एका स्ट्रोकमध्येच द्यावं लागेल, कारण त्याचा कायदा आहे आणि कायद्याच्या विरोधात जाऊन राज्य सरकार परवानगी देऊ शकत नाही. त्यावेळी काही लोकांनी असा मुद्दा मांडला होता की जर शेतकरी तयार असतील आणि आम्ही आणि शेतकऱ्यांनी मिळून जर ठरवलं की 2 टप्प्यात द्यायचं आहे, मी म्हटलं कायद्याने तर आम्ही परवानगी देऊ शकत नाही, पण शेतकऱ्यांनी तुमच्यावर आक्षेप घेतले नाहीत तर कोणीच तुमच्यावर कारवाई करणार नाही, कारण तुम्ही दोघांनी मिळून जर त्यांनी असं सांगितलं की ठीक आहे बाबा आमचे पैसे तुमच्याजवळ ठेवा आणि तुम्ही नंतर द्या तर ते कायद्याचं उल्लंघन होणार नाही, पण त्याला राज्य सरकारची परमिशन मिळू शकत नाही. हीच आमची भूमिका होती, तीच भूमिका मी कालही मांडली आणि त्या भूमिकेवर त्यांचं समाधान आहे. एक राजकीय प्रश्न आहे की 5 वर्षानंतर तोपर्यंत तुमचं सरकार असेल गृहित धरून विचारतोय मी की देवेंद्र फडणवीस यांना नव्यानं निवडणुकांना सामोरे जाताना अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच आणि त्याचबरोबर युतीचं मुख्यमंत्री म्हणूनच सामोरे जायला आवडेल का? असं मी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्या पक्षाची भूमिका काय आहे आणि ती केंद्र सरकारने ठरवायची आहे. जे माझ्या हातात नाही ते या क्षणी मी त्याच्यावर कमेंट करू शकत नाही. आणि युतीच्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगतो, 2019 साली आम्ही दोघं बसू आणि ठरवू, आतापासून कशाला, म्हणजे वॉर रूम आहे म्हणजे वॉरच तयार झाला पाहिजे आणि मी भांडलोच पाहिजे अशा प्रकारची मानसिकता नका ठेवू. वार पेक्षा पीस बरा असतो. पीस बरा आहे का? आपण कार्यक्रमाचा शेवट सुद्धा करूयात. पण एक आहे की तुम्ही मंत्रिमंडळ तुमचं आलं, अनेक मंत्री नवीन होते, अनुभव कमी होता, एकंदरीतच तुमच्या मंत्र्यांच्या कामाच्या बाबतीत परफॉर्मन्सच्या बाबतीत तुमचं स्वतःचं वैयक्तिक असेसमेंट काय? मधल्या काळात काही मंत्री तुमच्या वादात सुद्धा सापडले, कदाचित कमी अनुभवामुळे असेल पण वादात सुद्धा सापडले. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्यावर सुद्धा आरोप झाला की पूर्ण वेळ गृहमंत्री असायला पाहिजे, पूर्ण वेळ मुख्यमंत्री तुम्हाला वेळच मिळत नाही. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर या सरकारला तुम्ही किती रेटिंग द्याल आणि या तुमच्या एकंदरीत सर्व मंत्रिमंडळाच्या कामकाजाच्या बाबतीतला तुमचा स्वतःचा असेसमेंट? याला जोडून आणखी एक प्रश्न मी थोडासा थांबवतो की जर ज्यांची कामगिरी चांगली नसेल त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढणार? असं आता तरी मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांनी उत्तम काम केलंय. काही लोकांनी जाणीवपूर्वक आरोप लावायचा प्रयत्न केला पण ते उघडे पडले, कुठल्याही आरोपाच्या पुष्ट्यर्थ ते काहीही देऊ शकले नाही. आणि आमच्या सरकारचं मूल्यमापन हे जनता करेल, ते आम्ही करायचं नाही आहे. त्यामुळे आम्हाला किती टक्के मार्क मिळाले हे जनता ठरवेल एवढंच सांगतो. काय बदललं आहे हे जनतेने बघितलं आहे, काय बदलते आहे हे जनतेने पाहिलं आहे. एखादी सिस्टीम बदलण्याकरता किती वेळ लागतो हे जनतेला माहिती आहे. जनतेला एका गोष्टीची मी खात्री देतो आणि ते जनतेलाही माहिती आहे, आमचे प्रयत्न हे प्रामाणिक आहे आणि ते प्रामाणिकच राहतील. ही खुर्ची तुम्हाला जास्त काटेरी वाटते का? विरोधी पक्ष म्हणून तुम्ही अनुभव पाहिलेला आहे, मुख्यमंत्री म्हणून अनुभव कसा राहिला हा 1 वर्षाचा? मुख्यमंत्री पदाची खुर्ची काटेरीच आहे पण त्याच्यामध्ये खूप लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करण्याची शक्ती आहे आणि तोच माझा प्रयत्न आहे. जाता आता घटक पक्षांसाठी काही गोड बातमी देणार आहात का?
आतुरतेने वाट पाहतात आहे ते त्यांच्या कानात देईल तुमच्या का देऊ. धन्यवाद. या वॉर रूम मध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक वर्षाचा कालखंड तुम्ही सुद्धा पाहिलाय. जनता स्टरवेल नेमकं किती रेटिंग द्यायचं आणि कशा पद्धतीने त्याने काम केलंय त्याच्या बाबतीतली प्रतिक्रिया जनतेनेच द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. आपण त्यांना एक वर्षाचा कालखंड पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा देऊयात. याचा पुढचाही कालखंड महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यांनी जास्तीत जास्त काम करण्यामध्ये घालवावा. त्यांच्यावर अनेक आरोप सुद्धा करण्यात आले होते की पूर्ण वेळ गृहमंत्री आणि असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. पण मात्र मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये हे आरोप सुद्धा मागे पडत चाललेले आहेत आणि एकंदरीतच या सरकारच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये आपण स्वतंत्र सुद्धा एक असेसमेंट करू. जनतेचा पोल सुद्धा आपण मी मराठीवर घेणार होतो आणि या सरकारच्या कामकाजाबाबत त्यांची मतं विचारात घेणार होतो. आपण या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झाले तर धन्यवाद. हा कार्यक्रम इथेच थांबेल. थँक्यू.